विद्यार्थी मित्रों नमस्कार। शिवाजी विद्यापीठ सेंट्रल प्लेसमेंट सेल च्या वतीनं मी आपल्या सर्वांचं या लेक्चर सिरीजसाठी परत एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रों, आपण सर्वजण जे आपण मागील कार्यशाळा आयोजित केली होती त्या कार्यशाळेसाठी आपण सर्वांनी अतिशय उत्साहामध्ये कार्यभाग किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलं त्या कार्यशाळेमध्ये। आणि आपली पहिली जी कार्यशाळा होती पेपर क्रमांक 1 ची, त्याच्यामध्ये आपण काही पेपर क्रमांक 1 मधील काही विषय आपण कवर केले आणि पेपर क्रमांक 1 मधले काही विषय कवर केल्यानंतर शेवटच्या दिवशी फीडबॅक फॉर्म आपल्याला दिला आणि आपले काही त्याच्यामध्ये सूचना मागवल्या होत्या आणि अनेक विद्यार्थ्यांच्या सूचना अशा आल्या, म्हणजे अभिप्राय, आपण अतिशय चांगला अभिप्राय दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। व्हॉट्सअप ग्रुप आम्ही सुरू केला, त्याला देखील अनेक विद्यार्थ्यांनी चांगला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळेजण सहभागी झाले आणि ॲक्टिव चर्चा देखील व्हॉट्सअपवरती सुरू आहे। आपण दिलेला अभिप्राय त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। आपण व्हॉट्सअप ग्रुपला सर्वजण जॉईन झाला त्याबद्दल मी आपले आभार मानतो। पण आपल्या सूचनेप्रमाणे, म्हणजे आपल्या अशा सूचना आल्या की आणखी सर काही दिवस आम्हाला पेपर क्रमांक 1 मार्गदर्शन आपण करावं, आणि हेच नव्हे तर इवन आपण सर्वांनी आमच्या विषयासाठी आपण काय करू शकतो का या अनुषंगाने आपण फीडबॅक दिला होता। आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिवाजी विद्यापीठ हे नेहमी स्टुडंट सेंट्रिक ॲक्टिव्हिटी चांगल्या प्रमाणामध्ये आयोजित करतं। मला तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की कालच शिवाजी विद्यापीठाचे नूतन कुलगुरू प्राध्यापक डी टी शिर्के सर, जे आमच्याच विद्यापीठामध्ये स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटमध्ये प्राध्यापक आहेत, त्यांनी नुकताच कारभार विद्यापीठाचा स्वीकारलेला आहे। आणि मला खात्री आहे, म्हणजे अतिशय आणखी चांगल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थानं सुरू करू शकू। मागील 5 वर्षांमध्ये सेंट्रल प्लेसमेंट सेलने शिर्के सरांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या। त्यावेळेस ते प्रकुलगुरू होते, आता तर ते कुलगुरू आहेत। आणि नेहमी ज्या ज्यावेळी विद्यार्थ्यांसाठी कुठलीही ॲक्टिव्हिटी असते, कुठलाही उपक्रम असतो, तर एक शिक्षक म्हणून नेहमी त्यांचा सपोर्ट असतो। आणि त्यांनी आम्हाला सांगितले की या नेटसेट कार्यशाळेमध्ये आणखी विषयावाईज किती आपण कार्यशाळा घेऊ शकतो याचं नियोजन करा, लवकरच भविष्यामध्ये आम्ही ते नियोजन देखील करणार आहोत। आज आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी पेपर क्रमांक 1 बद्दल एक अतिशय व्यासंगी व्यक्तिमत्व आपल्यासमोर आज आम्ही बोलवलेलं आहे। माझे मित्र, ज्यांचं नाव आपण अनेक ठिकाणी ऐकलं असेल, ते प्राध्यापक शशिकांत शिंदे आज आपल्याबरोबर ह्या ठिकाणी आहेत। शशिकांत शिंदे सर, शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मी आपलं हार्दिक स्वागत करतो आणि आपण जो वेळात वेळ काढून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण इथे आला त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रो, शशिकांत शिंदे सरांचा जर परिचय करायचा म्हटलं तर आम्ही मागे मला वाटतं 10 वर्षापासून आम्ही एकमेकाच्या संपर्कामध्ये आहोत। त्यांना विद्यार्थी दशेपासून ते एक प्राध्यापक दशेपर्यंत मी पाहिलेलं आहे। एक अतिशय ॲक्टिव्ह विद्यार्थी, एक अतिशय अभ्यासू विद्यार्थी मी त्यांच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे। त्यांचा बायोडाटा वाचन करत असताना 2-3 गोष्टी मी त्यांच्याबद्दल सांगणार आहे आणि मला खात्री आहे की ह्या 2-3 गोष्टी सफिशियंट आहेत तुम्हाला त्यांची ओळख करून देण्यासाठी। विद्यार्थी मित्रो, अनेक जण आपण म्हणतो की नेटसेट परीक्षा अवघडे, आपल्या विषयामध्ये पास होणं अवघडे, पण प्राध्यापक शिंदे सरांनी 4 वेगवेगळ्या विषयांमध्ये 10 वेळा नेटसेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल हे ऐकण्यात। आपण अनेक वेळा म्हणतो की आमच्या एकाच विषयामध्ये आम्हाला अवघड जाती परीक्षा पास होणं, पण सरांनी मात्र 4 वेगवेगळ्या विषयांमध्ये, आणि विषय पण कसे भिन्न आहेत ते पहा। त्यांनी इंग्लिश विषयामध्ये नेटसेट परीक्षा पास केली, त्यांनी एज्युकेशन विषयामध्ये नेटसेट परीक्षा पास केली, त्यांनी पॉलिटिकल सायन्स विषयामध्ये नेटसेट परीक्षा पास केली आणि ॲडल्ट एज्युकेशन या विषयामध्ये नेटसेट परीक्षा पास केली। तर हे 4ही भिन्न विषय आहेत आणि त्या सर्व विषयामध्ये त्यांनी परीक्षा पास केलेली, आणि 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 वेळा, म्हणजे वेगवेगळ्या स्लेट आणि सेट आणि नेट परीक्षा अशा एकंदरीत ते 10 वेळा पास झालेले आहेत। मला आठवतं की काही दिवसापूर्वी पुण्याला आमची भेट झाली होती, एका कार्यशाळेसाठी आम्ही त्यांना म्हणजे निमंत्रित केलं होतं आणि मी त्यांना विचारलं, म्हणलं सर तुम्ही 4 वेगवेगळ्या विषयामध्ये कसे काय परीक्षा पास झाला? मी एका विषयामध्ये अनेक वेळा पास झालो आहे, एका विषयामध्ये 1 वेळा पास झालं काय किंवा अनेक वेळा पास झालं काय हे काही आश्चर्याची गोष्ट नाही, पण 4 वेगवेगळे विषय घेऊन कसं काय आपण पास झाला? तर त्यांनी मला म्हणजे एक मिश्किलपणे हसत मला सांगितलं की सर मी केमिस्ट्रीमध्ये सुद्धा नेटसेट पास होऊ शकतो। मला फार आश्चर्य वाटलं। म्हटलं आम्हीच आमच्या विद्यार्थ्यांना नेटसेट पास करता करता आमची दमछाक होती आणि तुमचं मग केमिस्ट्रीचं कुठलंही बॅकग्राऊंड नसताना सुद्धा तुम्ही आमच्या विषयामध्ये कसं काय उत्तीर्ण होऊ शकता? आणि मग त्यांनी मला एक अतिशय त्या नेटसेटचं रहस्य सांगितलं की पेपर क्रमांक 1 जो आहे
तो एवढा महत्त्वाचा आहे. आणि पेपर क्रमांक एक मध्ये जास्तीत जास्त मार्क्स आपण स्कोर करू शकतो आणि जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करून आपल्याला कुठल्याही विषयामध्ये नेट सेट पास होता येतं असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी एकंदरीत त्यांना पेपर क्रमांक एकचे मार्क विचारले आणि मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की शशिकांत शिंदे सरांनी एवढे मार्क आजपर्यंत कुणीही पेपर क्रमांक एकमध्ये मिळवलेले नाहीत. 94% म्हणजे मला माहीत नाही पण 94%च्या वर आणखी कधी गेले असतील तर, पण मी त्यांचं रेकॉर्ड ऐकलेलं 94 मार्काचं. 100 पैकी 94 मार्क पेपर क्रमांक एकमध्ये त्यांनी मिळवलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर शशिकांत शिंदे सरांचं पेपर क्रमांक एकचं पुस्तक, त्याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आता ते पुस्तक मिळत नाही, मी त्यांना काल सुद्धा विनंती केली की सर आपल्या पुस्तकांची गरज आम्हाला आहे आणि आपण काहीही करून पेपर क्रमांक एकच्या पुस्तकासाठी आम्हाला थोडंसं मदत करा, तुम्ही लवकरात लवकर त्याचं एडिशन घेऊन मार्केटमध्ये या. पण विद्यार्थी मित्र त्यांचं म्हणजे त्यांच्या पुस्तकाची पब्लिसिटी करतो असं नव्हे, पण मी अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं पुस्तक सजेस्ट केलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे काय जादू आहे त्या पुस्तकामध्ये मला माहीत नाही, पण फार चांगला स्कोर म्हणजे अबो 80 हे विद्यार्थ्यांनी 3-3, 4-4 दिवसामध्ये ते पुस्तक वाचून मिळवलेले आहेत. म्हणजे प्रश्न सोडवण्याची पद्धत कशी असेल काय नेमकं त्या पुस्तकामध्ये मला माहीत नाही. मी आता अगोदरच फार वर्षापूर्वी परीक्षा पास झाले म्हणून मी त्यांचं पुस्तक नाही वाचलं, पण अनेक विद्यार्थ्यांकडून मी त्या पुस्तकाबद्दलचा अभिप्राय मिळवला. मी विचार केला की चला म्हणजे असं व्यक्तिमत्व जर आपल्या विद्यार्थ्यासमोर आपण आणलं तर निश्चितच आपल्या विद्यार्थ्याला कॉन्फिडन्स देखील येईल आणि मी नेहमी म्हणतोय की पेपर क्रमांक एक अतिशय महत्त्वाचा आहे त्याबद्दल विद्यार्थ्याला खात्री देखील येईल. आणि म्हणून आज आपण प्राध्यापक शशिकांत शिंदे सरांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. ते त्यांच्या 4 वेळा वेगवेगळ्या विषयामध्ये पास होण्याचं रहस्य सांगतील अशी मी इच्छा बाळगतो. आणि हेच नव्हे तर पेपर क्रमांक एकचं देखील आपल्याला मार्गदर्शन ते निश्चित करतील अशी मला खात्री आहे. तर मी आपला वेळ न वाया घालता शशिकांत शिंदे सरांना मी विनंती करतो की सर आपण आम्हाला पेपर क्रमांक एक आणि एकंदरीत ही तुमची जर्नी जी आहे 4 वेगवेगळ्या विषयामध्ये पास होण्याची याची आम्हाला थोडीशी माहिती द्यावी. आणि हे सगळं चालू असताना यूट्यूबवरती मी तुमचे मेसेजेस बघतोय, तुमचे काही निवडक प्रश्न सगळ्यात शेवटी आपण त्यांना विचारूया. तर मी शशिकांत शिंदे सर आपलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे सर्वजण लेक्चर ऐकतात ह्या सर्वांचं मी परत एकदा आभार मानतो. आपण सगळेजण आला आपलं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि शशिकांत शिंदे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. शशिकांत शिंदे सर प्लीज. सर्वांना नमस्कार. शिवाजी विद्यापीठ प्लेसमेंट सेल मार्फत नेटसेट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही जी काही कार्यशाळा आयोजित केली आहे त्याबद्दल मी शिवाजी विद्यापीठ प्लेसमेंट सेल यांचे आभार व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुप्रसिद्ध असलेले नेटसेटचे तज्ज्ञ, नेटसेटचे महागुरु डॉक्टर गजानन राशनकर सर यांनी स्वतः लीडरशिप घेऊन या प्रकारची कार्यशाळा राबवली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. राशनकर सर हे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वांना परिचित आहेत नेटसेट करणाऱ्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यापीठांना. आतापर्यंत सरांनी शेकडो सेमिनार याबाबत घेतलेले आहेत. तर या सेमिनारमध्ये सरांनी मला गायडन्स करण्यासाठीचा चान्स दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण आता आपल्या लेक्चरला चालू करूयात. माझा आवाज येतोय सर्वांना? मी माझी PPT स्क्रीन शेअर करतोय. सर येतोय, क्लिअर आवाज येतोय आपला? यस सर. तर आत्ताच राशनकर सरांनी सांगितलं की मी 10 वेळा नेटसेट परीक्षा पास आहे 4 विषयातून आणि माझी MPSC मार्फत निवड झालेली आहे गव्हर्नमेंट लेक्चरर म्हणून. सध्या मी सिंधुदुर्ग येथे कार्यरत आहे. जून 2010 मी पहिली नेट विथ JRA परीक्षा पास झालो एज्युकेशनमधून आणि ते 2018 म्हणजे गेली 10 वर्ष मी नेटसेट या फील्डमध्ये आहे. राशनकर सरांनी माझे पेपर 1 चे मार्क सांगितले. हे माझं पेपर 1 बुक होतं पण नवीन एडिशन लवकरच येईल. साधारणतः ऑक्टोबर एंड पर्यंत पुस्तक आणण्याचा आमचा मानस आहे. भरपूर मुलं नेट आणि सेट ह्या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करत असतात. काही आता वैयक्तिक मी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगेन.
मी असं प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही एक परीक्षा फिक्स करा, एक तर नेट परीक्षा फिक्स करा किंवा सेट परीक्षा फिक्स करा आणि त्याच एक्झामचा तुम्ही टोटल अभ्यास करा. का असं म्हणतोय मी, कारण नेट परीक्षेचे प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे आणि सेट परीक्षेचे प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. म्हणजे सिलॅबस जरी एक असला तरी प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये फरक आहे. त्यामुळे तुम्ही एक परीक्षा फोकस करावी जेणेकरून तुम्हाला ती परीक्षा लवकर पास होता येईल आणि त्या आधारावर तुम्ही दुसरी परीक्षा द्यावी. म्हणजे तुम्ही समजा सेट परीक्षा फोकस करत असाल तर सेटचा चांगला अभ्यास करा आणि त्याच्या आधारावर तुम्ही नेट परीक्षा द्या. अशा प्रकारे आपणच करता येईल. भरपूर मुलं दोन्ही एक्झाम ॲट ए टाइम अभ्यास करत असतात आणि सिलॅबस समान असल्यामुळे अभ्यास करतात पण त्यांना हे माहीत नाही की प्रश्नामध्ये फार मोठा फरक आहे. तर मी असं सजेस्ट करेन की एका एक्झामचा अभ्यास हा तुम्हाला चांगला उपयोगाचा होईल. दुसरा एक प्रश्न बघा की आपण नेटसेटचा अभ्यास कशासाठी करताय, नॉलेज डेव्हलप करण्यासाठी करताय का परीक्षा पास होण्यासाठी करताय? तर मला तुमचे उत्तर बघायला आवडेल. तुम्ही यूट्यूबला लिहू शकताय की ही परीक्षा तुम्हाला नॉलेज डेव्हलप करण्यासाठी द्यायची आहे की परीक्षा पास होण्यासाठी, क्वालिफाय परीक्षा होण्यासाठी द्यायची आहे. मी एक मिनिटाचा वेळ देतो की तुम्ही तुमचे ऑप्शन मला यूट्यूबमध्ये लिहा. परीक्षा ही नॉलेज डेव्हलप करण्यासाठी देताय की परीक्षा एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी देताय? दोन्हीसाठी बहुतांश ठिकाणी उत्तर विद्यार्थ्यांचं फॉर बोथ द सेक्स सर. सर माझा आवाज येतोय? कारण लाईट गेली माझ्याकडे, वायफाय बंद झालाय. येस सर, येस सर, आवाज येतोय सर, काय अडचण नाही. ओके ओके. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी डेव्हलप नॉलेज असं म्हणलेलं आहे त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ही परीक्षा पुढील 2 वर्ष पास होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी क्वालिफाय एक्झाम असं म्हणलेलं आहे की ती परीक्षा पुढच्या अटेम्प्टला ते पास होतील आणि ज्यांनी बोथ असं म्हणलेलं आहे त्यांना आणखीन 2 एक्झाम लागतील पास होण्यासाठी. तर मी असं का म्हणतोय, कारण ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये एक्झाम क्वालिफाय करायचा हेच टार्गेट असेल तर आपण क्वालिफाय होतो. नॉलेज डेव्हलप करणं आणि क्वालिफाय होणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. तो फरक काय की ज्यावेळेस तुम्ही नॉलेज डेव्हलप करण्याच्या पाठीमागे लागता त्यावेळेस तुम्ही त्या विषयात PhD करायला चालू करता, अतिरिक्त नॉलेज घ्यायला चालू करता की जे नेटसेटला आवश्यक नाही. त्यामुळे नेटसेटचा अभ्यास कसा करावा, जितकं त्या परीक्षेला आवश्यक आहे तितकाच आपण अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यामुळे क्लिअर कट डोक्यात लक्षात ठेवा की आपल्याला ही एक्झाम क्वालिफाय करायचं आहे आणि नॉलेज डेव्हलप मी त्यानंतर करेन. पुढे तुम्हा प्रत्येकांना सिलॅबस माहीत असणं आवश्यक आहे पेपर 1 आणि पेपर 2 चा. आपण आपल्याला सिलॅबस माहीत असेल, नवीन सिलॅबस आलेला आहे गेल्या 2 वर्षापासून, तो सिलॅबस माहीत करून घ्या. न्यू एक्झाम पॅटर्न तुम्हाला सर्वांना माहित आहे, पेपर 1 100 मार्क, पेपर 2 200 मार्क. आपण पुढे जाऊयात. भरपूर वेळेस मुलांना क्वालिफाईंग क्रायटेरिया समजत नाही, तर तो क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे एकदा समजून घ्या. पेपर 1 चे 100 मार्क आणि पेपर 2 चे 200 मार्क असे एकूण 300 मार्क आहेत. तर या 300 पैकी ओपन कॅटेगरीला किंवा जनरल कॅटेगरीला 40% मार्क मिळायला हवे म्हणजे 120 मार्क. आता हे 120 मार्क 300 पैकी 120 मार्क मिळायला पाहिजे किमान आणि अदर ऑल कॅटेगरीला 35% मार्क मिळायला हवे. हे 35% म्हणजे 105 मार्क होतात. म्हणजेच काय, तर पेपर 1 मध्ये किमान मार्क असायला हवे, म्हणजे पेपर 1 ला 40 मार्क हवे किंवा 35 मार्क हवे, ही अट सध्या रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला पेपर 1 ला 20 जरी मार्क मिळाले आणि पेपर 2 ला तुम्हाला 100 मिळाले, म्हणजे किमान मार्काची अट सध्या रद्द करण्यात आलेली आहे.
भरपूर वेळा असं होतं मुलांना पेपर वनचा स्कोर होत नाही, मुलांना 20-25 मार्क मिळतात आणि पेपर टू ला 120-130 असे मार्क घेतात आणि ते देखील मुलं पास होऊ शकतात. त्यामुळं हा क्वालिफाईंग क्रायटेरिया लक्षात घ्या की मिनिमम मार्काची अट रद्द करण्यात आलेली आहे आणि दोन्हीला मिळून 40% मार्क मिळाले पाहिजे किमान. मग 120 किंवा 105 मार्क म्हणजे पास का, तर असं नव्हे. तर टॉप 6% त्या लिस्टमधील मुलं पास होतील. म्हणजे समजा इंग्रजी विषय, इंग्रजी विषयात 5,000 मुलं परीक्षा देत आहेत, तर 5,000 मुलांमध्ये पहिले 6% मुलं परीक्षा पास होतील. तर अशा प्रकारचा हा नवीन निकष आहे, गेल्या 1.5 वर्षापासून हा इम्प्लिमेंट केला जातो. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या विषयातून परीक्षा देत आहे त्याचा तुम्हाला कट ऑफ माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. भरपूर मुलं हे कट ऑफ पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवतात, तर ती गोष्ट चुकीची आहे. पर्सेंटेज मध्ये लक्षात ठेवल्यावर आपल्या डोक्यात टार्गेट तयार होत नाही की आपल्याला किती मार्क मिळवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, मुलं म्हणतात आमच्या विषयाचा कट ऑफ 60% लागला, 65% लागला, 55% लागला, तर याच्यातनं क्लिअर होत नाही की आपल्याला किती मार्क मिळवायचे जेणेकरून आपण पास होऊ. तर कट ऑफचे मार्क कधीही तुम्ही मार्कामध्ये लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, December 2019 इंग्लिश विषयाचा कट ऑफ होता 165, तर 165 मार्क मला मिळवायचे जेणेकरून मी नेट परीक्षा पास होईल. मग आपल्याला आता डिवाइड करता यायला पाहिजे की या 165 मार्कामध्ये पेपर वन ला मला किती मिळवायचे आणि पेपर टू ला किती मिळवायचे हे आपल्याला डिसाइड करता यायला पाहिजे. त्यामुळं कट ऑफ कधीही मार्कामध्ये लक्षात ठेवायचा आणि मार्कामध्ये डिसाइड करायचं, गोल डिसाइड करायचा, पेपर वन ला मला किती मिळवायचे, पेपर टू ला किती मिळवायचे. तर असं डिसाइड करून आपण परीक्षेची तयारी करायला पाहिजे. पुढे आता अभ्यास कसा करायला पाहिजे हा मुलांचा प्रश्न असतो. त्यासाठी मी एक सोपी स्ट्रॅटेजी सांगतो. डॉक्टर आशिनकर सर देखील ही स्ट्रॅटेजी सांगत असतात आणि याचा 100% मुलांना फायदा होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, आपणास पाठीमागील किमान 5 प्रश्नपत्रिका, पाठीमागील किमान 5 प्रश्नपत्रिका पेपर एकच्या याच्या प्रिंटआउट काढून घ्यायचे आहेत. आणि हे प्रिंटआउट काढून घेतल्यानंतर तुम्हाला पेपर एकचे जे 10 टॉपिक आहेत त्या 10 टॉपिकमध्ये तुम्हाला याचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, अशा प्रकारे 10 टॉपिक आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे प्रश्न, 5 प्रश्नपत्रिकेचे प्रश्न. म्हणजे 5 प्रश्नपत्रिके म्हणजे किती प्रश्न होतील, 250 प्रश्न होतील. 50 गुणिले 5, 250 प्रश्न. तर 250 प्रश्न म्हणजे प्रत्येक टॉपिकचे 25-25 प्रश्न होतील. तर या 25 प्रश्नाचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यानंतर कोणतंही पेपर वनचं पुस्तक तुम्ही वाचायचं आहे. भरपूर मुलांचं असं असतं की 90% मुलं प्रश्नपत्रिका बघत नाहीत, प्रश्नपत्रिका वाचत देखील नाहीत आणि ते डायरेक्ट अभ्यास करत असतात, पुस्तक वाचत असतात. तर जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही ही परीक्षा पास होणार नाही. ज्या मुलाला प्रश्नपत्रिका माहीत नाही तो विद्यार्थी नेटसेट परीक्षा पास होणार नाही, म्हणजे होणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की जुन्या प्रश्नपत्रिका वाचल्याशिवाय आपण ह्या परीक्षा पास होणार नाही. किमान 5 प्रश्नपत्रिका तरी तुम्ही पाठीमागच्या वाचायला पाहिजे आणि ते टॉपिक वाईज अनालिसिस करून वाचायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्यानंतर काय की समजा तुम्ही पेपर 1 किंवा 2 साठी कोणतंही पुस्तक वाचत असाल तर ते पुस्तक कधीही पहिल्या पानापासून वाचू नये. इव्हन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांनी कोणतंही पुस्तक पहिल्या पानापासून वाचू नये. याचं कारण असं की आपण काय करतो, पहिल्या पानापासून वाचायला चालू करतो, 20 पानं वाचतो आणि परत आपण थांबतो, परत 7-8 दिवसांनी परत पहिल्या पानापासून वाचायला चालू करतो. आणि एक वेळ असं येते की 500-600 पानाचं पुस्तक असेल तर आपल्याला मग त्याबद्दल निगेटिव्ह माइंड सेटअप होतो आणि आपण ते पुस्तक वाचायचं बंद करतो. मग मोठे पुस्तक वाचायचे कसे, तर तुम्हाला जो टॉपिक त्या पुस्तकातील आवडतो त्या टॉपिक पासून तुम्हाला वाचायला सुरुवात करायची आहे. म्हणजे तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल इंटरेस्ट तयार होईल आणि तुमच्या आवडते टॉपिक तुम्ही वाचून घेतल्यामुळं त्याचं नॉलेज देखील तुम्हाला चांगलं मिळेल आणि नंतर जे कठीण टॉपिक आहे ते तुम्ही शेवटी वाचू शकता. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 100% सिलॅबसचा अभ्यास करून कुठलाही विद्यार्थी पास होत नाही. मी तर असं म्हणतो की 100% सिलॅबसचा अभ्यास केल्यावर विद्यार्थी नापास होईल. नापास कसं काय होणार 100% सिलॅबसचा अभ्यास केल्यावर? कारण 100% सिलॅबसचा अभ्यास केल्यावर त्याला रिव्हिजन करायला तितका वेळ मिळणार नाही आणि रिव्हिजन कमी केल्यामुळे नापास होण्याचं प्रमाण वाढतं. ही परीक्षा कशी आहे, ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे. ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला तुमच्या लक्षात किती गोष्टी आहेत, तुमच्या लक्षामध्ये किती पॉईंट्स आहेत त्यावर तुमचं पास होण्याचं प्रमाण अवलंबून असतं. त्यामुळं 50% किंवा 60% सिलॅबसचा अभ्यास करा आणि त्याचं रिव्हिजन करा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा. तुम्ही जितकं जास्त रिव्हिजन कराल तितकं तुमचं पासिंगचं प्रमाण वाढेल.
कारण रिव्हिजन केली की त्या गोष्टी तुमच्या कन्सेप्ट लक्षात राहतील आणि तुम्हाला मार्क मिळतील. 100% सिलेबसचा अभ्यास केला आणि रिव्हिजन केला नाही तर हे आपल्याला अपयशाला कारणीभूत ठरतं. मी तरी ज्या इतक्या ज्या परीक्षा पास केल्या, मी 50% सिलेबसचा अभ्यास केलेला आहे. 50% सिलेबस ज्याच्यात मला मार्क मिळतील, कारण कमी अभ्यास आणि जास्त रिव्हिजन ही माझी स्ट्रॅटेजी असायची. पुढचा मुद्दा आहे मोर रिव्हिजन, तुम्हाला सांगितलं मी. आणि क्वेश्चन सॉल्विंग इज इम्पॉर्टंट. भरपूर वेळा आपण की अभ्यास भरपूर करतो पण प्रश्न एक देखील सोडवत नाही, आणि त्यामुळे आपल्याला प्रश्न सोडवायचे कसे, प्रश्नाचा सराव झालेला नसतो आणि त्यामुळे आपल्याला अपयश येतं. त्यामुळे मार्केटमधलं तुम्ही कोणते पुस्तक घेऊ शकताय प्रश्नपत्रिकेचं, सराव प्रश्नपत्रिकेचं, आणि काही प्रश्न तुम्ही सोडवू शकताय. दुसरं महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की नेट किंवा सेट एक्झाममध्ये पास होण्यासाठी पेपर 1 चे मार्क अतिशय महत्वाचे आहेत. पेपर 1 च्या मार्कावर तुम्ही ही परीक्षा सहजरित्या पास होऊ शकताय. आत्ताच डॉक्टर आशिनकर सरांनी सांगितलं की मी स्वतः केमिस्ट्री विषयात देखील परीक्षा पास होऊ शकतो. म्हणजे मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे, मी एम ए इंग्लिश आहे, आणि एम ए इंग्लिश असून देखील मी केमिस्ट्री आणि मॅथ्सचे विषय पास होऊ शकतो. आता ह्याचं तुम्हाला उदाहरण सांगेन मी की परवाच मला एक फोन आला की तो मॅथमॅटिकल सायन्समध्ये सेट परीक्षेची तयारी करतो विद्यार्थी. तर त्याला मी त्याचा कटअप विचारला की किती कटअप आहे, तर त्याने मला सांगितलं आमच्या मॅथ्स विषयाचा 142 मार्काचा कटअप आहे. 142 मार्काचा कटअप त्याचा त्या विषयाचा आहे. त्याने मला स्ट्रॅटेजी विचारली, तर मी त्याला काय सांगितलं की मी तुमच्या मॅथ्स विषयात देखील परीक्षा पास होऊ शकतो. आता ही कशी परीक्षा पास होऊ शकतो, तर मला पेपर 1 ला 90 मार्क मिळतात, 100 पैकी 90 मार्क मिळतात पेपर 1 ला, की जे मला कर्नाटक सेटमध्ये मिळालेत, महाराष्ट्र सेटमध्ये 2 वेळेस 90 मार्क मिळालेत, आणि नेट परीक्षेमध्ये मला 80 आणि 84 असे मार्क मिळालेले आहेत. तर 142 मला मार्क घ्यायचे आहेत मॅथमॅटिकल सायन्स पास होण्यासाठी. तर त्यामधील 90 मार्क मी पेपर 1 ला घेणार. राहिले किती मार्क, 142 मधले 90 गेले म्हणजे 52 मार्क राहिले. 52 मार्क मला मॅथमॅटिकल सायन्स पेपर 2 मध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे 200 पैकी मला 52 मार्क घ्यायचे आहेत. 200 पैकी म्हणजे 100 प्रश्न आणि 200 मार्क. समजा 100 प्रश्न आहेत आणि त्या 100 प्रश्नाने मी ब्लाइंडली जरी 1 ऑप्शन टिक मार्क केला, म्हणजे ब्लाइंडली ए म्हणजे फक्त एच ऑप्शन 100 प्रश्नाला केला, तरी देखील मला 50 ते 52 मार्क मिळतात. म्हणजे मला मॅथमॅटिकल सायन्स विषयाचा अभ्यास करण्याची अजिबात गरज नाही, कारण 100 प्रश्न मी एकच ऑप्शन टिक मार्क केलं, त्याच्यातले 25 किंवा 26 प्रश्न माझे करेक्ट यायला पाहिजे, एव्हन जास्त येतील. म्हणजे मला 26 दोन्ही 52 मार्क मॅथमॅटिकल सायन्समध्ये मिळतील विदाऊट एनी स्टडी, आणि पेपर 1 ला मला 90 मार्क मिळतील, आणि असं करून मी 142 ला परीक्षा पास होऊ शकतो. म्हणून डॉक्टर आशिनकर सरांनी सांगितलं की मी केमिस्ट्री विषयात पास होऊ शकतो, मॅथमॅटिक्स पास होऊ शकतो, कॉमर्स विषयात पास होऊ शकतो. याचं कारण काय की पेपर 1 ला जो जास्त मार्क घेईल तो कोणत्याही विषयात परीक्षा पास होऊ शकतो, हा असा नियम आहे. तर मग या पेपर 1 मध्ये जास्त मार्क कसे मिळवायचे त्याबद्दल आपण थोडे बघूयात. पुढचा मुद्दा एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे, हाऊ टू स्टडी, आणि मी लिहिलंय विल्यम शेक्सपियर. आता विल्यम शेक्सपियरचा आणि पेपर 1 चा नेटसेटचा काय संबंध आहे, तर तो असा संबंध आहे की मला समजा इंग्लिश नेटसेटचा अभ्यास करायचा आहे, तर मी विल्यम शेक्सपियर काय वाचायला पाहिजे. तर भरपूर मुलं म्हणतील की तुम्ही हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर वाचा, विल्यम शेक्सपियर सर्व कार्य वाचा, सर्व ड्रामा वाचा, त्यांचे सर्व पोएम्स वाचा, तर असं सांगतील. तर विल्यम शेक्सपियरचा अभ्यास करायला माझं संपूर्ण आयुष्य जरी गेलं तरी तो संपणार नाही, इतका महान व्यक्ती आहे, इतका मोठा व्यक्ती आहे. तर मग कसा अभ्यास करायला पाहिजे, तर मी एवढं म्हणेन की पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विल्यम शेक्सपियर या व्यक्तीवर काय प्रश्न आलेले आहेत मी तितकं बघून घेईन आणि तितकाच अभ्यास विल्यम शेक्सपियर यांचा करेन. म्हणजे बघा मी काय सांगतोय की पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विल्यम शेक्सपियरवर काय प्रश्न येतात तितकाच अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणून मी असं म्हणेन की नेटसेटचा अभ्यास करताना पाठीमागच्या प्रश्नपत्रिका बघणं आणि पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहून तितका सिलेक्टिव्ह अभ्यास करणं यासाठी महत्वाचं आहे. लाईट आलेली आहे, मी थोडं वायफाय कनेक्ट करतोय. आता राशिनकर सर आवाज येतोय?
देतोय. ओके सर. तर आपण आता थोडं पुढे जाऊयात. ज्या मुलांना आता नेट परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी किमान 20 मार्क मिळतील किमान 20 मार्क वाढतील अशा प्रकारचं तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मी. जे मुलं आता परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी तर हा फॉर्म्युला काय बघा की सुरुवातीला प्रश्न समजून घ्या आणि नंतर तुम्ही ऑप्शन वाचा. प्रश्नामध्ये काही वेळेस डिपेंड्स ऑन, इट इज अन एसेन्शियल पार्ट, इट इज नोन ॲज, किंवा विच इज करेक्ट, विच इज नॉट करेक्ट, इनकरेक्ट, अशा प्रकारे कीवर्ड असतात. तर हे कीवर्ड तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. ही कीवर्ड समजले की तुम्ही एक्झॅक्टरित्या उत्तर लिहू शकता. आता बघा हा प्रश्न मी पुढे दिलेला आहे. व्हॉट इज नॉट अ नॉन वर्बल कम्युनिकेशन, अशा प्रकारे मी प्रश्न दिलेला आहे. तर भरपूर वेळा आपल्याकडनं अशी चूक होत्या की आपण प्रश्न व्यवस्थित समजून घेत नाही आणि प्रश्न समजून न घेता आपण ऑप्शन वाचतो, त्यामुळं उत्तरामध्ये आपल्याला जंबलिंग होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही सुरुवातीला प्रश्न समजून घ्या आणि प्रश्न समजून घेऊन त्यानंतर तुम्ही त्याचे ऑप्शन बघणं महत्त्वाचं आहे. आता पुढे प्रश्न बघा. व्हॉट इज नॉट अ नॉन वर्बल कम्युनिकेशन, जर मला प्रश्न समजला तरच मी उत्तर बघू शकेन. भरपूर वेळा मुलांना असं होतं की प्रश्न सहज वाचतात आणि ऑप्शन सिरियस वाचतात. यापेक्षा मी त्यांना सांगेन की तुम्ही प्रश्न सिरियसली वाचा आणि त्याच्या खालील ऑप्शन तुम्ही नॉर्मल वाचले चालतं, कारण तुम्हाला प्रश्न समजलेला असतो त्यामुळे तुम्हाला ऑप्शन समजू शकतात. आता हा प्रश्न बघा काय आहे की हा नॉट आणि नॉन दोन निगेटिव्ह याच्या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्ही नॉट आणि नॉन डिलीट केलं तुम्हाला प्रश्नाचा अर्थ कळेल. हा प्रश्न म्हणतोय व्हॉट इज अ वर्बल कम्युनिकेशन, व्हॉट इज अ वर्बल कम्युनिकेशन असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय येईल मला सांगा युट्यूबला. व्हॉट इज अ वर्बल कम्युनिकेशन असा प्रश्न आहे. तुम्हाला युट्यूब लाइव्ह चॅट दिसते का सर? का मी तुम्हाला सांगू? दिसतंय दिसतंय सर, दिसतंय. ओके ओके सर. बघा नॉट आणि नॉन हे दोन प्रश्न टाकल्यामुळे त्याच्यात निगेटिव्ह अर्थ होतो. तर तुम्ही दोन्ही प्रश्न डिलीट केले, दोन्ही नॉट अँड नॉन डिलीट केले, तुम्हाला प्रश्नाचा अर्थ कळेल. व्हॉट इज अ वर्बल कम्युनिकेशन, वर्बल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शब्द आहेत ते वर्बल कम्युनिकेशन. शब्द कशामध्ये आहेत? तर शब्द लेटर रायटिंग मध्ये आहेत, त्यामुळं लेटर रायटिंग हे या ठिकाणी उत्तर असेल. सायलेन्स हे नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे. याच्यात मला काय सांगायचं होतं की प्रश्न समजल्याशिवाय आपण ऑप्शन वाचू नये हे मला याच्यात सांगायचं होतं. तर आपण प्रश्न सुरुवातीला समजून घ्या आणि नंतर ऑप्शन वाचा, जेणेकरून तुमचे मार्क वाढतील. जम्बलिंग मुलांना होतं. हे जम्बलिंग होण्याचं कारण काय असतं की मुलं प्रश्न सिरियसली वाचत नाहीत म्हणून जम्बलिंग होतं. जम्बलिंग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे? प्रश्न सिरियसली वाचायला पाहिजे. आपण पुढे जाऊयात. आता बघा अशा प्रकारचे प्रश्न विशेष करून सामाजिक शास्त्र किंवा नेटसेटमध्ये हा प्रश्नाचा पॅटर्न फार फेमस आहे. नेटसेट परीक्षा इव्हन नेट परीक्षेमध्ये फार फेमस आहे. कॉमर्स विषयामध्ये, सोशियोलॉजी, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्समध्ये हा प्रश्नाचा पॅटर्न फार फेमस आहे. तर हा प्रश्न कसा सोडवायचा त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. आता यामध्ये बघा असर्शन आणि रिझन दिलेलं असतं. असर्शन आणि रिझन दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? हा प्रश्न सोडवण्याचे चार स्टेप आहेत. पहिला तुम्ही काय करा,
की असर्शन राईट आहे का रॉंग आहे हे समजून घ्या. पहिल्या तुम्हाला स्ट्रॅटेजी काय करायची ही प्रश्न सोडवण्याची पद्धत मी सांगतोय. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, असर्शन राईट आहे का रॉंग आहे हे डिसाईड करायचं आहे. आता आपण या ठिकाणी डिसाईड करूयात, लर्निंग इज अ लाईफ लॉंग प्रोसेस. तर हे सेंटेन्स राईट आहे तर तुम्ही तिथे लिहू शकता किंवा तुमच्या कच्च्या कागदावर तुम्ही लिहू शकता नेट परीक्षेच्या वेळेस की असर्शन राईट आहे. आता तुम्हाला पुढे जायचं आहे, रिझन बघायचं आहे. रिझन आहे लर्निंग टू बी युजफुल मस्ट बी लिंक्ड विथ लाईफ प्रोसेसेस. लर्निंग जर युजफुल करायचं असेल तर ते आपल्या लाईफ प्रोसेस जीवनाच्या प्रोसेस सोबत अटॅच करायला पाहिजे, लिंक करायला पाहिजे. ही रिझन आहे. तर आता रिझन पण राईट आहे म्हणजे आपण सुरुवातीला काय केलं, असर्शन राईट आहे का रॉंग आहे डिसाईड केलं, नंतर रिझन राईट आहे का रॉंग आहे हे डिसाईड केलं. आता तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तिसऱ्या स्टेपमध्ये वरील जे काय असर्शन किंवा विधान आहे त्या विधानाबद्दलचं खाली कारण आहे का नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे तिसऱ्या स्टेपमध्ये. म्हणजे असर्शन जे दिलेलं आहे त्याबद्दल रिझन हे कारण आहे का नाही हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर आपण ज्यावेळेस प्रश्न बघतो त्यावेळेस आपल्याला समजून येतं की लर्निंग हे लाईफ लॉंग प्रोसेस आहे, म्हणजे लॉंग पूर्ण लाईफ बद्दल लर्निंगचा रिलेशन लावलेला आहे आणि रिझन देखील सांगत आहे की हे लिंक केल्याशिवाय आपल्याला लाईफ लॉंग होणार नाही. त्यामुळे असर्शन आणि रिझन हे त्याबद्दल लिंक्ड आहे किंवा रिझन हे करेक्ट आहे असर्शनचं. आपल्याला अशा प्रकारे चार त्याचे उत्तर असतात. पहिलं उत्तर असतं बोथ ए अँड आर आर ट्रू अँड आर इज द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. आता आपण तीन स्टेप केल्या होत्या, काय स्टेप केली होती, ए बरोबर आहे का चूक आहे, आर बरोबर आहे का चूक आहे आणि आर हे एचं कारण आहे की नाही. या तीन स्टेपमध्ये आपण ते प्रश्न पाहिला होता आणि नंतर आपण आता ऑप्शनकडे आलेलो आहोत. या रीतीनं आपण ऑप्शनमध्ये करेक्टरित्या आपण हे उत्तर लिहू शकतो. याच्यातलं उत्तर आपलं येईल कोणत्याही उत्तर याच्यामध्ये, तर एक नंबरचं उत्तर येईल कारण ए आणि आर हे ट्रू आहेत आणि आर हे एचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे. म्हणजे बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची पद्धत नेट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि मुलांना ही प्रश्न सोडवता येत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला सोपी टेक्निक सांगितली की ज्यामुळे तुमचा या नेट आणि सेटमध्ये स्कोर आणखीन वाढू शकतो. आता याचा फायदा कसा होतो बघा, समजा तुम्हाला फक्त असर्शन ट्रू वाटलेलं आहे आणि रिझन बद्दल तुम्हाला नेमकं माहित नाही की रिझन ट्रू आहे का फॉल्स आहे, तरी देखील तुम्ही ऑड ऑप्शन काढू शकताय. ऑड ऑप्शन काय काढू शकताय, यामधील चार नंबरचा ऑप्शन डिलीट होईल तुमचा, चार नंबरचा ऑप्शन डिलीट होईल. चार नंबरमध्ये काय आहे, ए इज फॉल्स हे चार नंबर ऑप्शन आहे, तर हा ऑप्शन डिलीट होईल. नंतर समजा तुम्हाला असं वाटलं की रिझन हे असर्शनबद्दल कारण सांगत नाही, तर त्यामुळे तुम्ही एक नंबर देखील ऑप्शन डिलीट करू शकताय आणि दोन आणि तीन मध्ये तुम्ही उत्तर करेक्ट लिहू शकताय. म्हणजे या पद्धतीने तुम्ही उत्तराच्या जवळपास पोहोचू शकताय एवढं एक जरी गोष्ट माहीत असेल तरी तुम्हाला. अशा प्रकारे ही प्रश्न सोडवण्याची मेथड आहे ज्याचा तुम्हाला या परीक्षेत उपयोग होईल. आपण पुढे जाऊयात. परसेंटेज काढण्याची पद्धत, भरपूर मुलं शाळेतील पद्धत वापरतात. फॉर एक्झाम्पल समजा की 500 रुपयांमध्ये 125 रुपये म्हणजे किती परसेंटेज, तर याचं उत्तर काढायचं असेल तर मुलं कसं करतात, 125 भागिले 500 गुणिले 100 अशा प्रकारे उत्तर सोडवतात. पण तशा मेथडला सोडवण्यापेक्षा तुम्ही या मेथडनं परसेंटेज काढू शकताय. जी अमाऊंट असेल, जे फिगर असेल ते म्हणजे 100% आहे, 5000 म्हणजे 100%. त्याच्यातला आपण एक शून्य कमी केला की 10% आपल्याला मिळतो, 500 म्हणजे 10% आणि त्याच्यातला आणखीन एक शून्य कमी केला म्हणजे 50 म्हणजे 1%. या परसेंटेज मेथडनं तुम्ही नेट आणि सेट परीक्षेतले परसेंटेजचे उत्तर सोडवू शकताय. शेवटचा एक फिगर जरी कमी केला आपल्याला 10% मिळतात, आणखीन एक फिगर किंवा अंक कमी केला तर आपल्याला 1% मिळतो. अशा प्रकारे तुम्ही नेट आणि सेटमधले परसेंटेजचे उत्तर सोडवू शकताय. नेट सेटमध्ये अशा प्रकारे प्रश्न भरपूर विचारतात ते आपण बघूयात. मी टी व्ही सेलची संख्या लिहिलेली आहे. टी व्ही सेलमध्ये 2015 साली 500 TV विकल्या गेल्या, 2016 साली 600 TV विकल्या गेल्या. आता नेटसेटमध्ये प्रश्न असे असतात की किती परसेंटनं सेल इन्क्रीज झालेला आहे. 2015 मध्ये 500 TV विकल्या गेल्या, 2016 मध्ये 600 विकल्या गेल्या, म्हणजे कितीनं वाढ झालेली आहे, 100 टीव्ही वाढलेल्या आहे, 100 TV ची विक्री वाढलेली आहे.
मग हे जे 100 टीव्हींची विक्री वाढलेली आहे, या 100ची तुलना पाठीमागच्या वर्षासोबत करायची असते. या 100ची तुलना पाठीमागचं वर्ष, पाठीमागचं वर्ष म्हणजे 2015 वर्ष, पाठीमागच्या वर्ष संख्या किती आहे, 500 आहे. म्हणजे 100ची तुलना 500 सोबत करायची आहे. म्हणजेच काय, 100 मध्ये 500 म्हणजे किती टक्के, 500 मध्ये 50 म्हणजे 10% आणि 100 म्हणजे 20%. म्हणजेच काय, 20% वाढ झालेली आहे. आणखीन प्रश्न कसा असतो की डिक्रीज, हाऊ मच पर्सेंट डिक्रीज, किती प्रमाणात डिक्रीज झालेला आहे. 2016 600 होता, 17 300 झालेला आहे, म्हणजे 50% डिक्रीज झालेला आहे टीव्ही सेल. तर इतक्या सोप्या कन्सेप्च्युअल पार्ट तुम्हाला नेट आणि सेट परीक्षेमधले पर्सेंटेजचे प्रश्न सोडवता येतील. कधीही पर्सेंटेजची तुलना ही पाठीमागच्या वर्षासोबत करायची असते. ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. आता ज्या मुलांची आणखी नेट परीक्षा द्यायची आहे, ज्यांची नेट परीक्षा पुढच्या आठवड्यात आहे, त्यांच्यासाठी किमान 4 मार्क मिळतील अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो. यामध्ये सिलॉजिझम पार्ट आहे. सिलॉजिझम मध्ये 4 प्रकारचे वाक्य असतात. 4 प्रकारचे वाक्य सिलॉजिझम असतात. तर ते वाक्य कोणते, ऑल ए आर बी, सर्व ए हे बी आहेत. त्यानंतर नो ए इज बी, एक ही ए हा बी नाही. त्यानंतर सम ए आर बी, काही ए हे बी आहेत. त्यानंतर काही ए बी नाहीत, सम ए आर नॉट बी. अशा फक्त 4 प्रकारचे वाक्य आहेत. आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, याचा आपल्याला कन्क्लुजन कसं निघतं ते पाहायचं आहे. आता मी इथे घेतलंय स्टेटमेंट, युनिव्हर्सल पॉझिटिव्ह स्टेटमेंट घेतलेलं आहे, ऑल गर्ल्स आर ब्युटिफुल. ज्यावेळेस असं स्टेटमेंट असतं त्यावेळेस त्याचे फक्त 2 कन्क्लुजन निघतात. ऑल गर्ल्स आर ब्युटिफुलचे 2 कन्क्लुजन निघतात. पहिलं कन्क्लुजन आहे सम गर्ल्स आर ब्युटिफुल, आणि दुसरं कन्क्लुजन आहे सम ब्युटिफुल आर गर्ल्स. याशिवाय इतर कन्क्लुजन निघत नाहीत. इतकं जरी माहीत असेल तरी देखील तुम्हाला नेट आणि सेट मधला एक प्रश्न सोडवता येतो. भरपूर मुलांना हेच माहीत नसतं की स्टेटमेंट जर असा असेल त्याचं कन्क्लुजन काय असतं. तर हे लक्षात ठेवा. मी काय केलं बघा, ऑलच्या ठिकाणी फक्त सम लिहिलेलं आहे आणि 2 कन्क्लुजन तयार केलेलं आहेत. ऑलच्या ठिकाणी सम लिहिलं आहे. स्टेटमेंट जर ऑल गर्ल्स जर ब्युटिफुल असेल तर कन्क्लुजन अशा प्रकारे 2 निघतील. दुसरा स्टेटमेंट आहे नो गर्ल इज बॉय, तर त्याचं कन्क्लुजन असेल नो बॉय इज गर्ल. उलट रित्या लिहिलंय मी, नो गर्ल इज बॉय, नो बॉय इज गर्ल, अशा प्रकारे याचं कन्क्लुजन निघतं. पुढे तिसरा प्रकारचं वाक्य आहे सम गर्ल्स आर ब्युटिफुल, आणि या वाक्याचं कन्क्लुजन निघतं सम ब्युटिफुल आर गर्ल्स. म्हणजे उलट प्रकारे कन्क्लुजन निघतं, सम गर्ल्स आर ब्युटिफुल, सम ब्युटिफुल आर गर्ल्स, अशा प्रकारचं कन्क्लुजन निघतं. आणि शेवटचं 4 नंबर वाक्य आहे सम गर्ल्स आर नॉट ब्युटिफुल, आणि या वाक्यासाठी कन्क्लुजन कोणतंही निघत नाही. सम गर्ल्स आर नॉट ब्युटिफुल या वाक्याचं कोणतंही कन्क्लुजन निघत नाही. जर तुम्हाला ही 4 वाक्य आणि या 4 वाक्याचे कन्क्लुजन माहीत असतील तर तुम्हाला नेटसेट परीक्षेमधले 2 मधील किमान 1 तरी प्रश्न सोडवता येईल, ही माझी 100% गॅरंटी. 2 पैकी किमान 1 प्रश्न 100% सोडवता येतो. 1 थोडा याच्यापेक्षा डिफिकल्ट असेल. आपण काय शिकलो याच्यामध्ये, 4 सेंटेन्स आणि त्याचे 4 कन्क्लुजन आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. भरपूर वेळा नेट परीक्षेमध्ये कॉन्ट्राडिक्टरी वाक्य कोणते आहेत असा प्रश्न येतो. कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे दोन्ही विरोधाभास अशी वाक्य कोणते आहेत. तर ही कॉन्ट्राडिक्टरीची एक वेन डायग्राम आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. कसं कॉन्ट्राडिक्टरी होतं बघा, ऑल एस आर पी याचं कॉन्ट्राडिक्टरी वाक्य आहे ऑल एस आर नॉट पी. युनिव्हर्सल पॉझिटिव्हचं काय होतंय, पार्शियल निगेटिव्ह, आणि पार्शियल निगेटिव्हचं युनिव्हर्सल निगेटिव्ह, सॉरी पार्शियली पॉझिटिव्हचं युनिव्हर्सल निगेटिव्ह, अशा प्रकारेचं कॉन्ट्राडिक्टरी आहे.
या वेन डायग्राम मध्ये तुम्हाला समजेल. नेट परीक्षेमध्ये एक प्रश्न हा कंपल्सरी याच्यावर येतो, तर याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढून ठेवू शकताय, जो तुम्हाला एक मार्क मिळवून देईल. नेट परीक्षेमध्ये एक वाक्य देण्यात येतं आणि तो वाक्य कशा प्रकारचा आहे असा प्रश्न असतो. आतापर्यंत 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर वेळा म्हणजे 90% प्रश्न हे अनालॉजिकल वाक्याचे असतात. म्हणजे एवन तुम्ही तुम्हाला समजा काही माहीत नाही आणि तुम्ही अनालॉजिकल स्टेटमेंटला टिक मार्क करत असाल तर तुमचा तो प्रश्न करेक्ट होऊ शकतो. कारण आतापर्यंत 90% वेळा प्रश्न हा असाच विचारण्यात येतो, अनालॉजिकल सेंटेन्सच प्रश्न विचारण्यात येतो. मग अनालॉजिकल स्टेटमेंट म्हणजे काय, तर दोन वस्तूंची किंवा दोन घटनांची तुलना समान पातळीवर करणे म्हणजे अनालॉजिकल स्टेटमेंट होय. नंबर सिरीजचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला नंबर सिरीज प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला होल नंबर्स, नॅचरल नंबर्स, प्राइम नंबर्स, एवन नंबर्स, ऑड नंबर्स आणि स्क्वेअर जाऊयात पीपल अँड एन्व्हायरमेंट. सर याच्या पाठीमागचं तुमचं डिस्कनेक्ट झालं होतं, नंबर सिरीज सर थोडस ते रिपीट केलं तर बरं पडेल सर. लेटर सिरीज ना? येस सर. ओके, तर लेटर सिरीज मध्ये भरपूर मुलांना लेटर सिरीज मध्ये लेटर कशी लिहायची माहित नसतं, त्यासाठी मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लेटर लिहू शकताय आणि अशा प्रकारे लेटर लिहून तुम्हाला करेक्ट उत्तर या ठिकाणी काढता येतील. लाईटचा येण्या जाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडी अडचण होते, पण तरी देखील कंटिन्यू करतोय आपण. ठीक आहे. ओके, पीपल अँड एन्व्हायरमेंट हा थोडा सिलेबस त्यांनी प्रिसाइज केलेला आहे, म्हणजे नेमकेपणाने सिलेबस दिलेला आहे नवीन ठिकाणी. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, शालेय पाठ्यपुस्तकातील एन्व्हायरमेंट संबंधित संकल्पना तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत शालेय पाठ्यपुस्तकातील. सर हा हा एक विषय जर थोडस चांगल्या प्रकारे आमच्या विद्यार्थ्यांना समजून सांगितला, कारण एक असा विषय की ज्याच्यावरती आपल्याला मटेरियल पण मिळत नाही आणि जनरल आपल्या करून जातो, विषय सोपा आहे पण कन्फ्युजिंग देखील आहे, तर थोडस आम्हाला जरा डेप्थ मध्ये डिटेल मध्ये याची आपण माहिती दिली तर बरं पडेल सर. यस सर, यस 100%. यस, तर पीपल अँड एन्व्हायरमेंट मध्ये काय करायचं, आपल्याला पाठीमागच्या 5 प्रश्नपत्रिकेचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. एकूण 5 प्रश्न या ठिकाणी येतात आणि त्यातील किमान एक प्रश्न हा करंट अफेअरचा असतो जो एन्व्हायरमेंट रिलेटेड असतो. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पाठीमागील 6 महिन्याची करंट अफेअर तुम्हाला वाचायची. करंट अफेअर 6 महिन्याची एन्व्हायरमेंट रिलेटेड करंट अफेअर, म्हणजे मार्केटमध्ये करंट अफेअरचे कोणतेही पुस्तक मिळतात तर त्यामधील फक्त एन्व्हायरमेंट संबंधित तेवढे पुस्तक, तेवढे पानं वाचायचे की जे याला सफिशियंट आहेत. एक प्रश्न हा करंट अफेअरचा असतो. फॉर एक्झाम्पल काही सॉरी फॉर एक्झाम्पल समुद्रामध्ये जे काही आपल्याकडे अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामध्ये जे काही काय म्हणतो आपण त्याला वादळ आले, वादळ,
त्या वादळांची नावं असे विचारतात जे करंट अफेअर रिलेटेड असतात. त्यानंतर बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे आहेत एन्व्हायरमेंट संबंधात, आणि ह्या बेसिक कन्सेप्ट शालेय पुस्तकातील आधारावर असतात. शालेय मुलांना जितकं नॉलेज अपेक्षित आहे तितकंच नॉलेज या ठिकाणी अपेक्षित आहे. पीपल अँड एन्व्हायरमेंटमध्ये भरपूर डेटा हा फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनचा आहे. फॉर एक्झाम्पल, ओझोन दिन कधी आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी आहे, अशी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन देखील भरपूर आहे. तर ती देखील तुम्हाला करायची आहे. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता काय सांगतोय की नेमके प्रश्न विचारणारे प्रश्न कुठून काढतात ती तुम्हाला डिटेल सांगतोय. नेटमध्ये प्रश्न विचारणारे जे तज्ज्ञ लोक असतात तर ती प्रश्न दोन वेबसाईटवरून घेतात. या दोन वेबसाईट तुम्हाला एन्व्हायरमेंटबद्दल सर्व काही माहिती मिळेल. दोन वेबसाईटचे नाव तुमच्या स्क्रीनवर दिसतात. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. तर या वेबसाईटवर तुम्हाला एन्व्हायरमेंट संबंधात संपूर्ण माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. एव्हन करंट अफेअर्स देखील तुम्हाला माहिती मिळेल. आणि प्रश्न विचारणारे व्यक्ती हे या ठिकाणी या सोर्समधून प्रश्न विचारतात असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. आणि दुसरी वेबसाईट आहे मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. तर या दोन्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईट आहेत. आणि या वेबसाईटवरील जो काही फॅक्च्युअल डेटा आहे, जो कन्सेप्च्युअल डेटा आहे, जो करंट अफेअर आहे, तर हा लिंकअप करून विचारण्यात येतो. त्यामुळे ह्या दोन वेबसाईट तुम्ही बघू शकताय आणि कोणत्याही पुस्तकातून तुम्ही तुमचा कन्सेप्ट क्लिअर करू शकताय ज्या या पुस्तकासाठी या विषयासाठी महत्वाचे आहेत. कोणतेही पुस्तक तुम्ही वापरू शकताय. अपेक्षा या टॉपिकमध्ये अशी आहे की मुलांना एन्व्हायरमेंट संदर्भात बेसिक माहिती असायला हवी. ॲज अ ह्युमन बेईंग म्हणून आपल्याला बेसिक माहिती हवी इतकंच या टॉपिकमध्ये अपेक्षित आहे. तर तितकंच तुम्हाला करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि या दोन वेबसाईट तुम्ही फॉलो करू शकताय. दोन वेबसाईटवर तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. आपण पुढे जातोय आता हायर एज्युकेशन. तर हायर एज्युकेशनचं स्पेशल आपल्यासाठी लेक्चर झालेलं आहे. मी जास्तीच या ठिकाणी काही सांगणार नाही. पण तुम्हाला बेसिक गोष्टी सांगेन की या म्हणजे काय करणं अपेक्षित आहे. की देश पातळीवर जितक्या काही महत्वाच्या संस्था आहेत हायर एज्युकेशनच्या, त्या सर्व संस्था तुम्ही त्या संस्थेच्या वेबसाईटवर जाऊन वाचायच्या आहेत. त्या संस्थांच्या वेबसाईटवर जायचं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, MHRD असेल तर MHRDच्या वेबसाईटवर जावा आणि तेथील माहिती वाचा. भरपूर वेळा प्रश्न हा MHRD वेबसाईटवर जी माहिती आहे त्यावर विचारला जातो. फॉर एक्झाम्पल, युनिव्हर्सिटीचं रँकिंग असतं किंवा कॉलेजचं रँकिंग असतं, नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क अशा प्रकारे असतं. तर ही माहिती MHRD वेबसाईटवर असते. आणि परीक्षेत प्रश्न येतो की कोणता कॉलेज या रँकिंगमध्ये प्रथम आहे, द्वितीय आहे. तर प्रश्न विचारण्यासाठी सोर्स जो आहे तो सोर्स हा या संस्थांचे वेबसाईट्स आहेत. म्हणजे MHRD वेबसाईट आहे, UGC वेबसाईट आहे. या वेबसाईटवरून डायरेक्ट थेटपणे प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळं पुस्तक वाचण्यापेक्षा तुम्ही या वेबसाईटवर जाऊन ही वेबसाईटचे जे काही महत्वाचे वेब पेजेस आहेत, विशेष करून होमपेजवर जी माहिती असते त्या माहितीवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतो. युनिव्हर्सिटी ॲक्टवर नेट परीक्षेत प्रश्न विचारण्यात येत नाही, पण सेट परीक्षेमध्ये एक प्रश्न किंवा दोन प्रश्न युनिव्हर्सिटी ॲक्टवर असतात. जे कुलगुरूची निवड कोणी करतात, BCD फुल फॉर्म काय, अशा प्रकारे युनिव्हर्सिटी ॲक्टवर प्रश्न असतात. त्यानंतर बेसिक इंडियन पॉलिटीमध्ये सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, राज्यपाल आणि पार्लमेंट, या फक्त 4-5 गोष्टीवर तुम्हाला बेसिक इंडियन पॉलिटिकल प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. आता मी या ठिकाणी इम्पॉर्टंट नॅशनल इन्स्टिट्यूटची यादी दिलेली आहे. हे सर्व इन्स्टिट्यूशन तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सर्च करायचे आहेत. म्हणजे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आणि त्या वेबसाईटवरून तुम्हाला ही माहिती वाचायची या सर्व इन्स्टिट्यूटबद्दल. याच्यामध्ये काय काय, मग MHRD, UGC, AIU, NAC, AICTE, NUPA, NCERT, NCTE, CSIR, IIS, IIM, IIT, IGNO आणि ऑल सेंट्रल युनिव्हर्सिटी. तर इतक्या सर्व नॅशनल इन्स्टिट्यूट तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन वाचायचे आहे. ज्यासाठी कोणतंही पुस्तक नाही जरी वाचलं तरी तो तुम्हाला चालेल, पण ह्या वेबसाईट तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे की ज्या वेबसाईटवरून तुम्हाला डायरेक्ट थेटपणे प्रश्न विचारण्यात येतात. पुढे येतोय मी रिसर्च ऍप्टिट्यूड. रिसर्च ऍप्टिट्यूड हा संपूर्ण टॉपिक कन्सेप्च्युअल आहे. जोपर्यंत तुम्हाला रिसर्च ऍप्टिट्यूडचा कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मार्क मिळू शकत नाही. तर रिसर्चचे कन्सेप्ट समजून घेण्यासाठी एक तर तुम्ही गुगलमध्ये सर्च करू शकताय,
मी माझ्या पुस्तकात देखील मी माझ्या पुस्तकामध्ये रिसर्चच्या कन्सेप्ट मराठीमध्ये अतिशय सोप्या भाषेत दिलेल्या आहेत. तर तुम्ही जुने एडिशन माझे असेल तर देखील त्याच्या वाचू शकता. रिसर्च ॲप्टिट्यूडच्या प्रश्नासाठी कन्सेप्ट माहीत करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. मग कन्सेप्ट काय तुम्हाला माहीत करायचे आहेत, तर टाईप्स ऑफ रिसर्च, जितके काही टाईप्स ऑफ रिसर्च आहेत ते तुम्हाला माहीत करणं महत्त्वाचं आहे. रिसर्च रिलेटेड सॅम्पलिंग जे आहे ते तुम्हाला माहीत करणं अपेक्षित आहे. रिसर्चचे एथिक्स काय आहेत ते तुम्हाला माहीत करणं अपेक्षित आहे. रिसर्चचे त्यानंतर स्टेप्स कसे आहेत, त्यानंतर डिझर्टेशनचे स्टेप्स कसे असतात, इतक्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत करून घेणं अपेक्षित आहे की जे तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असल्यामुळं मार्क तुम्हाला मिळू शकतात. यामध्ये दरवर्षी प्रश्न असतो अझम्पशन आणि हायपोथेसिसवर. तर ही संकल्पना तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. अझम्पशन म्हणजे आपण म्हणतो गृहितक. एखाद्या कोणत्याही अभ्यासासाठी आपण अझम्पशन करतो. फॉर एक्झाम्पल, मला सर्व शिक्षा अभियानावर अभ्यास करायचा आहे, तर माझं अझम्पशन असेल की या या जिल्ह्यामध्ये सर्व शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. हे झालं अझम्पशन. हायपोथेसिस म्हणजे काय? हायपोथेसिस म्हणजे तुमच्या समस्येचं अपेक्षित उत्तर. जी काही माझी समस्या असेल त्याचं अपेक्षित उत्तर हे हायपोथेसिस असतं. प्रपोजल, सिनॉप्सिस, ॲबस्ट्रॅक्ट, समरी यामधील काय फरक आहे, तर या सर्व संकल्पना तुम्हाला माहीत करून घेणं अपेक्षित आहे. मी फक्त ओव्हरव्ह्यू सांगतोय कारण आपल्याला एक तासाचा सेमिनार घ्यायचा आहे, याच्यामध्ये कन्सेप्ट शिकवणं थोडंसं डिफिकल्ट आहे. आपण कधीतरी निवांत एक एक असा सिंगल टॉपिक घेऊन तुम्हाला विस्तृतपणे मला सांगता येईल. पुढचा मुद्दा आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन या टॉपिकमध्ये तुम्हाला इतकंच महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशनमध्ये तुम्ही गुगलमध्ये सर्च करून रेडिओ, FM, टेलिव्हिजन, दूरदर्शन, न्यूजपेपर आणि इन्स्टिट्यूट रिलेटेड टू कम्युनिकेशन आणि शेवटी दादासाहेब फाळके अवॉर्ड, इतक्या जरी गोष्टी तुम्ही गुगलमध्ये सर्च करून जरी वाचल्यात तरी देखील तुम्हाला चांगले मार्क मिळतील. कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही. म्हणजे बघा, आपण व्हॉट्सअप एक तासभर वापरत असाल, व्हॉट्सअप एक तास वापरायचं नाही, तेवढ्या एका तासात तुम्ही ह्या सर्व संस्था, हे ज्या सर जे तुम्हाला कीवर्ड सांगितलेत मी, हे कीवर्ड तुम्ही गुगलमध्ये सर्च करून विकिपीडिया वाचू शकता किंवा तुम्ही याच्याशी रिलेटेड माहिती वाचू शकता. म्हणजे आपण 24 तासामध्ये 7 ते 8 तास आपल्या हातात मोबाईल असतो आणि तेवढ्या काळामध्ये आपण हे सर्व कीवर्ड रेडिओ, FM, टेलिव्हिजन गुगलमध्ये सर्च करून वाचू शकतो, जे आपल्याला नेटसेट परीक्षेत चांगले मार्क मिळवून देऊ शकतात. त्यानंतर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन प्रश्न असतो, एक किंवा दोन प्रश्न असतात टाइप्स ऑफ कम्युनिकेशनवर. या सर्व संकल्पना तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे टाइप्स ऑफ कम्युनिकेशनच्या. कन्सेप्च्युअल प्रश्न असतो टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. वर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय, नॉन वर्बल काय, फॉर्मल काय, इनफॉर्मल काय, ग्रॅपवाईन कम्युनिकेशन म्हणजे काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न असतो हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आणि व्हर्टिकल कम्युनिकेशन. याच्यामध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे काय, हॉरिझॉन्टल म्हणजे समान पातळीवरील कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल, ऑफिसर टू ऑफिसर, क्लर्क टू क्लर्क, प्यून टू प्यून, हे हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन आहे. व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे काय, ऑफिसर टू प्यून, प्यून टू ऑफिसर, हे व्हर्टिकल कम्युनिकेशन होईल. तर या संकल्पना तुम्हाला समजून घेणं अपेक्षित आहे. टीचिंग ॲप्टिट्यूड पण समान आहे. रिसर्च ॲप्टिट्यूड जसा कन्सेप्च्युअल पार्ट आहे तसाच टीचिंग ॲप्टिट्यूड देखील कन्सेप्च्युअल पार्ट आहे. सर्व संकल्पना तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. यासाठी स्ट्रॅटर्जी काय, तर एक बेस्ट स्ट्रॅटर्जी आहे टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये जास्त मार्क मिळवण्यासाठी. तर यासाठी मी तुम्हाला सांगेन की रीड 100 books ऑफ BEd आणि MEd. तर हे शक्य आहे का, 100 पुस्तकं BEd MEdची वाचणं? तर शक्य नाही. तर यासाठी काय करायचं, तुम्हाला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर अँड देअर ऑप्शन, म्हणजे पाठीमागील किमान 10 प्रश्नपत्रिका आणि त्याच्यातली टीचिंग ॲप्टिट्यूडचे प्रश्न आणि त्याचे ऑप्शन, म्हणजे 4 ऑप्शन जे असतात ते ऑप्शन, हे तुम्हाला बारकाईनं वाचून घ्यायचं आहे. जर तुम्ही इतकं जरी केलं तरी देखील तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूडचं कोणतंही पुस्तक वाचण्याची गरज नाही. पाठीमागील प्रश्न आणि त्याचे ऑप्शन जर तुम्ही बारकाईनं वाचून घेतलात तर तुम्हाला टीचिंग ॲप्टिट्यूड तुमचं डेव्हलप होईल आणि तुम्हाला याच्यामध्ये चांगले मार्क मिळू शकतात. टीचिंग ॲप्टिट्यूड डेव्हलप करणं म्हणजे काय, प्रश्न व्यवस्थित समजून घेणं आणि त्या प्रश्नाचं तेच उत्तर काय आहे याच्यात विचार करणं म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड होय. हेच उत्तर का आणि बाकीचे 3 उत्तर का नाही हे समजून घेणं याच्यात अपेक्षित असतं.
ज्यांचं बी एड झाले नाही अशा सर्व मुलांना टीचिंग एप्टिट्यूडचे चारही देखील ऑप्शन करेक्ट वाटतात. बी एड झालेल्यांना दोन ऑप्शन करेक्ट वाटतात, एम एड झालेला पण दोन ऑप्शन करेक्ट वाटतात. आणि एकच ऑप्शन कोणाचा करेक्ट येईल की जो पाठीमागचे प्रश्न व्यवस्थित समजून घेईल त्या मुलाचा एकच ऑप्शन त्याला करेक्ट वाटेल. कारण का तर त्याचा ऍप्टिट्यूड डेव्हलप झालेला असतो पाठीमागचे प्रश्न वाचून. तर ह्यासाठी ही स्ट्रॅटर्जी आहे, याशिवाय इतर काहीही करण्याची गरज नाही. फक्त पाठीमागचे प्रश्न आणि त्याचे ऑप्शन वाचून घ्या, टीचिंग ऍप्टिट्यूड तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, आता परीक्षा ऑनलाईन आहे नेटची, तुम्हाला ऑनलाईन उतारा वाचायचा आहे तर तुम्ही स्क्रीनवर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे स्क्रीनवर उतारा वाचण्याची सवय लावून घ्या. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपला तुम्ही उतारा वाचताय आणि ते समजून घेताय अशा प्रकारे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस नेट परीक्षा ऑनलाईन झाली त्यावेळेस पहिल्या परीक्षेच्या वेळेस मुलांचा अभ्यास असून सुद्धा कम्प्युटर वापरता येत नाही, कम्प्युटरचं स्क्रीन वाचता येत नाही, ऑप्शन व्यवस्थित टिकमार्क करता येत नाही, या कारणामुळे भरपूर मुलं अपयशी झालेले आहेत. त्यामुळं संगणकाचा तुम्हाला सराव असणं अपेक्षित आहे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचा उतारा वाचण्यासाठी. तर त्यामध्ये जे काही कीवर्ड येतात उतारामधील तर ते कीवर्ड तुम्ही रफ पेजवर लिहू शकताय आणि रफ पेजवर तुम्ही ते कीवर्ड लिहून उतारा वाचू शकताय, जेणेकरून तुम्हाला कीवर्ड लिहिल्यामुळे नेमकेपणाने तो उतारामधील जे काही प्रश्न असेल तुम्हाला समजू शकतात. आता हे कीवर्ड कसे लिहायचे तर तुमच्या रफ पेजवर पहिल्या समजा उतारा हा दोन पॅरेग्राफचा आहे तर फर्स्ट पॅरेग्राफ आणि सेकंड पॅरेग्राफ असं तुम्ही लिहू शकताय. फर्स्ट पॅरेग्राफमध्ये जे काही कीवर्ड महत्वाचे आहेत तितके तुम्ही हँड रिटन फास्ट लिहून घेऊ शकता आणि तुम्ही तो प्रश्न वाचू शकता, जेणेकरून प्रश्नाच्या वेळेस तुम्हाला करेक्ट ठिकाणी जाता येईल. सेट परीक्षा ही जवळपास ऑफलाईन होईल. टेंटेटिव्ह सेट परीक्षा डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर सेट परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे तुम्हाला अडचण नाही, ऑफलाईन असल्यामुळे तुम्ही कीवर्ड खाली अंडरलाईन करू शकताय. प्रश्नाचा मीनिंग अंडरस्टँड होणं अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर सेट परीक्षेमध्ये तुम्ही इंग्रजी पॅसेज सोडवा, मराठी पॅसेज सोडवू नका. कारण सेट परीक्षेतला मराठी पॅसेज हा खूप अवघड असतो. इव्हन जसं मराठी साहित्य असेल त्या मुलांना देखील तो मराठी पॅसेज अवघड जातो. त्यामुळे सेट परीक्षेमध्ये इंग्रजीमध्येच पॅसेज सोडवा की जो इंग्रजीमधला पॅसेज हा अतिशय सोपा असतो. दहावीचा जो अनसीन पॅसेज असतो त्याप्रमाणे एवढा सोपा असतो तो. पण मराठी पॅसेज हा त्याची लँग्वेज खूप अवघड असते, त्यामुळे सेटमधला मराठी पॅसेज सोडवू नये हे माझं वैयक्तिक मत आहे. त्या नेट परीक्षेला इंग्लिश आणि हिंदीमध्ये पॅसेज असतो आणि तो दोन्ही समान असतो. म्हणजे इंग्लिशचंच ट्रान्सलेशन केलेलं असतं हिंदीमध्ये, पण सेट परीक्षेत तसं नसतं. सेट परीक्षेमध्ये इंग्लिशचा पॅसेज हा वेगळा असतो, वेगळ्या विषयात असतो, आणि मराठीचा पॅसेज हा वेगळ्या विषयात असतो. दोन्ही विषय वेगळे असतात. त्यामुळे काय सेट परीक्षेमध्ये इंग्रजी पॅसेज सोडवा, तुम्हाला चांगले मार्क मिळतील. टायटल आणि सेंट्रल थीमवर एक प्रश्न असतो. भरपूर मुलांना टायटल आणि टायटल हा करेक्ट सुचवता येत नाही. मी याचसाठी सांगेन की टायटल काय असतो की जो शब्द तुमच्या पॅसेजमध्ये आला नाही तो शब्द तुमचा टायटल असतो, असं लक्षात ठेवा. पॅसेजमध्ये जो शब्द आला नाही, फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी आणि अहिंसा याबद्दल समजा काहीतरी पॅसेज असेल आणि अहिंसाबद्दल समजा टायटलमध्ये शब्द असेल तर तो टायटल होणार नाही. तर टायटल कधीही पॅसेजमध्ये न आलेला शब्द शक्यतो टायटल होत असतो. याच्यामध्ये फरक बघ कसा आहे, भरपूर मुलं सेंट्रल थीम हे टायटल समजतात. सेंट्रल थीम म्हणजे काय? सेंट्रल थीम मधले सेंट्रल थीम म्हणजे आपली बॉलिवूडचे पिक्चर, बॉलिवूडचे मूवी. फॉर एक्झाम्पल हम साथ साथ है, मैंने प्यार किया, हम आपके है कोण, हे त्या मूवीचं सेंट्रल थीम आहे. ही टायटल होऊ शकत नाही, सेंट्रल थीम आहे. टायटल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हॉलिवूड मूवी, हॉलिवूड मूवीमध्ये काय टायटल असतात बघा, लाईफ ऑफ पाय, मॅट्रिक्स, अशा प्रकारचे टायटल असतात. आता लाईफ ऑफ पाय म्हणजे तुम्हाला समजतं का त्या पिक्चरमध्ये काय असेल? अजिबात समजत नाही. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण पिक्चर बघाल त्यावेळेस तुम्हाला समजतं की या पिक्चरमध्ये काय आहे. तर अशा प्रकारे आपल्याला टायटल निवडता यायला पाहिजे. टायटल हा शक्यतो त्या पॅसेजमध्ये पॅसेजमधला वर्ड नसतो, तो वेगळा वर्ड असतो. इतकं तुम्ही टेक्निक त्यासाठी वापरू शकता. आयसीटीचा वापर कसा, आयसीटीचा अभ्यास कसा करायचा? तर आयसीटीमध्ये मेमरी स्टोरेज जे आहे, मेमरी स्टोरेज फॉर एक्झाम्पल KB, MB, GB, TB हे तुम्ही एकदा लक्षात ठेवून घ्या किंवा पाठ करून घ्या. मी असं म्हणेन एक प्रश्न हा कंपल्सरी असतो या स्टोरेज डिव्हाइसवर. आणि बाकी जनरल अब्रिव्हिएशन प्रश्न असतात. जनरल अब्रिव्हिएशनचे प्रश्न तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे? तर मी असं म्हणेन जनरल अब्रिव्हिएशन तुम्ही एकदा दोनदा वाचून घ्यावी आणि
वाचण्यापेक्षा तुम्ही ती जनरल अब्रिवेशन गुगलमध्ये सर्च करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल HTTP गुगलमध्ये सर्च करा, HTML गुगलमध्ये सर्च करा, तर जितके काही कीवर्ड तुम्हाला मिळतील, JPG, JPEG, MKV फाईल आहे, है ना, तर हे प्रत्येक गोष्टी तुम्ही गुगलमध्ये सर्च करा, इव्हन टाइमपास म्हणून तुम्ही सर्च करा, आणि याच्याबद्दलचं डिटेल तुम्ही एकदा वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला ते लक्षात राहील. फॉर एक्झाम्पल HTTP तुम्हाला लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, तर ते लॉंग फॉर्म वाचून लक्षात राहणार नाही. ज्यावेळेस तुम्ही HTTP गुगलमध्ये सर्च कराल, लॉंग फॉर्म वाचाल, आणि HTTP कशाबद्दल आहे, कसं काम करतं, तर याचं थोडं बॅकग्राऊंड वाचाल, तर तुम्हाला ते तसं फुल फॉर्म लक्षात राहील. तर अशा प्रकारे तुम्हाला जनरल अब्रिवेशन वाचायचं आहे, स्टोरेज वाचणं महत्त्वाचं आहे, त्यानंतर सोशल नेटवर्किंग साईट्स, त्याच्यामध्ये फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, जीमेल, याची स्थापना कधी झाली, त्याचे युजर्स किती आहेत हे माहीत असणं अपेक्षित आहे, सर्च इंजिन कोणते आहेत, वेब ब्राउजर कोणता आहे, वेबसाईट्स म्हणजे काय, ब्लॉग म्हणजे काय, हे सर्व तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. यासाठी तुम्ही MSIT पुस्तक वाचू शकताय, MSIT पुस्तक, किंवा तुम्ही कोणतंही कम्प्युटर अवेअरनेसचं पुस्तक वाचू शकताय. लुसेंट आणि अरिहंत पब्लिकेशनचे पुस्तक आहेत कम्प्युटर अवेअरनेसचे, तर ते देखील तुम्ही वाचू शकताय, पण यातील सिलेक्टिव्ह तुम्हाला वाचायचं आहे. मी तर असं म्हणेन की मी ज्या काही या परीक्षा पास केलेल्या आहेत, नेटसेट परीक्षा, मी याचा मॅक्झिमम अभ्यास ऑनलाईन केलेला आहे. मॅक्झिमम माझा स्टडी हा ऑनलाईन मी केलेला आहे. याचं कारण असं, कारण पुस्तकात शोधणं आणि पुस्तक बघणं यापेक्षा मी ऑनलाईन गुगलमध्ये सर्च करणे, त्या ठिकाणी वाचण्याला प्रेफरन्स जास्त देतो. आणि कधी कधी असं होतं की पुस्तकात सर्वच माहिती मिळेल याची गॅरंटी आपल्याला नसते, त्यामुळं आपण गुगलमध्ये वाचावं, जेणेकरून आपल्याला जास्त माहिती मिळेल. आता आपले काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न आपले विचारावे, त्याबद्दल आपल्या प्रश्नाला मी उत्तर देईन. युट्यूबच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारावं, काही आपले महत्त्वाचे प्रश्न असले मी तुम्हाला उत्तर देईन. सर मी सुरुवात करतो प्रश्नांपासून. ओके ओके. सगळ्यात महत्त्वाचं हे सांगा की विद्यार्थ्यांना किती मार्काची विद्यार्थी अपेक्षा करू शकतात. एक जनरली अशी म्हणजे आता जे आपले विद्यार्थी आहेत नेटसेटची तयारी करणारे, त्यातले बहुतांश विद्यार्थी प्राध्यापक, CHB प्राध्यापक म्हणून काम करतायत, म्हणजे फुल टाइम अभ्यास करणारे क्वचित विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतात. ऑब्विसली त्यांचं PG झालेलं आहे, त्यांना त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आहे जॉब करण्याची. ह्या टोटल प्रोसेसमधून जेवढा मॅक्झिमम वेळ देऊ शकतात ते देतात, बरोबर आहे का? म्हणजे दे आर ट्राईंग देअर लेवल बेस्ट, पण पेपर एक मध्ये एवढे चांगले तुम्ही मार्क्स मिळवले, तुम्हाला काय वाटतं की किमान किती वेळ अभ्यास करायला पाहिजे पेपर क्रमांक एकचा, की जेणेकरून आपण एक कम्फर्टेबली 80 जास्त स्कोर आपण करू शकू. पण असं पण होऊ नये की तुम्ही दिवस रात्र पेपर एकचाच अभ्यास करताय, न करता कम्फर्टेबली 80 जास्त मार्क्स मिळवायला कमीत कमी किती वेळ लागेल, आणि चांगलं रिसोर्स मटेरियल त्यांनी काय वाचावं, ह्या अनुषंगाने आपण जर माहिती दिली तर बरं होईल. बरोबर. सरांचा प्रश्न एकदम रास्त आहे की भरपूर मुलांना पेपर एकचे मार्क जास्त वाढत नाहीत, तर याचं बेसिक एकच महत्वाचं कारण आहे आर्ट्सच्या मुलांसाठी किंवा कॉमर्सच्या मुलांसाठी देखील, सायन्सच्या काही मुलांचं, तर मुलांना डेटा इंटरप्रिटेशनचे प्रश्न पैकीच्या पैकी मिळत नाहीत, मुलांना मॅथमॅटिकल रिझनिंगचे प्रश्न पैकीच्या पैकी मिळत नाहीत, लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न पैकीच्या पैकी मिळत नाहीत. तर या तीन टॉपिकचे 15 आणि 15 किमान 2-3 किंवा 3-4 प्रश्न मुलांचे बरोबर येतात, म्हणजे मुलांचा सर्वात प्रश्नांचा लॉस हा या तीन टॉपिकमध्ये होतो. तर मी असं म्हणेन मला 90 काय मिळतात, तर मला डेटा इंटरप्रिटेशनचे पैकीचे पैकी मार्क मिळतात, लॉजिकलचे पैकीचे पैकी मिळतात, मॅथ्सचे पैकीचे पैकी मिळतात, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनच्या पैकीचे पैकी मार्क मिळतात, आणि टीचिंग ऍप्टिट्यूडचे पैकीचे पैकी, म्हणजे 5 टॉपिकला मी आउट ऑफ आउट मार्क घेऊ शकतो. तर मुलांनी स्ट्रॅटेजी अशी करावी की ज्या टॉपिकमध्ये मी वीक आहे तो टॉपिक मला चांगला कसा करता येईल आणि त्याला मला कसे चांगले मार्क मिळवता येईल, हे महत्त्वाचं आहे. आणि प्रिव्हियस क्वेश्चन पेपर वाचून घेतल्याशिवाय हे होणार नाही. मग राहिला प्रश्न, मग हे मॅथमॅटिकल डेटा इंटरप्रिटेशन लॉजिकचे करेक्ट उत्तर यायला पाहिजे, आपल्याला करेक्ट सोडवता यायला पाहिजे, यासाठी काय करायला पाहिजे? तर मी एकच वाक्य त्याचं उत्तर देईन की तुम्ही समजा पाठीमागचे किमान 5 प्रश्नपत्रिकेचे DI मॅथमॅटिकल आणि लॉजिकलचे प्रश्न समजून घेतलात,
समजून घेऊन सोडवलात, एकदा जरी समजून घेऊन सोडवलात तरी देखील तुम्हाला पैकीच्या पैकी या ठिकाणी मार्क मिळतील. किमान 5 प्रश्नपत्रिकेचे डेटा इंटरप्रिटेशन, मॅथ्स आणि लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे. या बाहेर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. या प्रश्नातून तुम्ही अर्थ समजून घ्या की परीक्षेची काय डिमांड आहे. त्यानंतर टीचिंग ऍप्टिट्यूड, रिसर्च ऍप्टिट्यूड, एन्व्हायरमेंट हे काही कन्सेप्च्युअल पार्ट आहे, तर कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं महत्वाचं आहे. बहुतेक वेळा टीचिंग आणि रिसर्चचे कन्सेप्ट आपल्या क्लिअर नसतात, त्यामुळे वारंवार आपल्याला कमी मार्क या ठिकाणी मिळू शकतात. आणि राहिला प्रश्न हायर एज्युकेशनचा आणि कम्युनिकेशनच्या, त्या ठिकाणी देखील काही कन्सेप्ट महत्वाचे आहेत. तर कन्सेप्ट क्लिअर करणं आणि पाठीमागच्या 5 प्रश्नपत्रिका आपण बारकाईने वाचून घेणं हे पेपर 1 मार्क वाढवण्यासाठी महत्वाचं आहे. मी भरपूर वेळा असं म्हणतोय की पेपर 1 काय प्रश्न येतील याचं प्रेडिक्शन देखील मी किमान 20-25 प्रश्नांचं देखील करू शकतो. याचं कारण का, तर माझं पाठीमागच्या प्रश्नांचा अभ्यास इतका चांगला आहे की मी गेस करू शकतो की आता नेट परीक्षा असा प्रश्न विचारू शकते, सेट परीक्षेमध्ये असा प्रश्न येईल. हे का बरं सांगतोय मी, कारण माझा प्रिव्हियस क्वेश्चन पेपरचा अभ्यास खूप चांगला आहे म्हणून माझा स्कोर चांगला होतो. तर मुलांनी देखील पाठीमागच्या प्रश्नांचा खूप चांगला अभ्यास करावा जेणेकरून त्याचा स्कोर या ठिकाणी वाढू शकतो. तर आणखीन मुलांचे काय प्रश्न आहेत, आता पाठीमागचे प्रश्न कुठे मिळतील, तर तुम्ही वेबसाईटवर जावा. सीबीएसईची वेबसाईट आहे, एनटीएची वेबसाईट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला काही मिळतील. सेटच्या वेबसाईटवर देखील तुम्हाला पाठीमागचे प्रश्न मिळू शकतात, तर ते देखील तुम्ही प्रश्न त्या ठिकाणी बघू शकता. भरपूर वेळा मुलांना पेपर 1 प्रश्न सोडवायचं कसं ते अडचण असते. पेपर 1 समजा तुम्ही डीआय मॅथमॅटिक लॉजिकल मध्ये थोडाफार प्रमाणात वीक असाल, तर तुम्ही जे सोपे प्रश्न आहेत ते सोपे प्रश्न पहिला सोडून घ्या. ऑनलाईनमध्ये टीचिंग, रिसर्च, कम्युनिकेशन, हायर एज्युकेशन, एन्व्हायरमेंट याचे प्रश्न पहिल्या सुरुवातीला सोडवून घ्या आणि मग राहिलेल्या वेळेमध्ये तुम्ही डीआय मॅथमॅटिक लॉजिकल सोडवू शकताय. अशा प्रकारे पेपर 1 प्रश्न तुम्ही ऑनलाईनमध्ये सोडवू शकताय. म्हणजे जे सोपे टॉपिक आहेत त्याचे प्रश्न सुरुवातीला सोडवून घ्या आणि जे अवघड टॉपिक आहेत नंतर सोडवा. त्यानंतर पॅसेज कधी सोडवायचा असा प्रश्न मुलांचा असतो, रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज. तर पॅसेज मी म्हणेन तुम्ही मिडल स्टेजला सोडवायला पाहिजे. मिडल स्टेजला म्हणजे 30 मिनिट झाली की तुम्ही पॅसेज सोडवायला पाहिजे. याचं कारण काय, सुरुवातीला तुम्ही पॅसेज सोडवू शकत नाही कारण सुरुवातीला तुमचं कॉन्सन्ट्रेशन फार कमी असतं आणि एकदम शेवटी पॅसेज सोडवू नये कारण एकदम शेवटी घाईघाई असते आणि घाई गडबडीत तुम्हाला पॅसेज व्यवस्थित समजत नाही, त्यामुळे तुम्हाला कमी मार्क मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही पॅसेज कधीही मिडल मध्ये सोडवला पाहिजे, ज्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असतं आणि तुम्ही त्याच्यात चांगले मार्क घेऊ शकता ऑनलाईन सोडवताना किंवा ऑफलाईन सोडवताना. आणखीन आपले काय प्रश्न आहेत, ग्राफ कसे सॉल्व्ह करायचे. ग्राफ म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन. माझ्या पुस्तकामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे डेटा इंटरप्रिटेशनची माहिती, तर त्या ठिकाणी तुम्ही समजून घेऊ शकताय. इव्हन पर्सेंटेज काढण्याची देखील सोपी मेथड त्या ठिकाणी दिलेली आहे, ते देखील तुम्ही समजून घेऊ शकता. आणि त्या मेथडनं किमान 5 प्रश्नपत्रिका का समजून घेतल्यात तर देखील तुम्हाला पुढचे सर्व प्रश्न सुटू शकतात. सर संतोष कुलकर्णी सर असं विचारतायत की प्रश्नपत्रिका सोडवायची भाषा मराठी असेल तर इंग्लिश पॅसेज कसा सोडवायचा. हा तर त्या ठिकाणी तुम्हाला कठीण जाणार आहे, पण मी एक जनरल अंडरस्टँडिंग सांगितले की सेट परीक्षेमध्ये इंग्रजी विषयाचा पॅसेज सोपा असतो आणि मराठी विषय खूप टफ असतो मराठी पॅसेज, त्यामुळे इंग्रजी सोडवा. पण ज्याला इंग्रजी फारच समजत नाही, फारच वीक असेल, तर त्यांना निश्चितच मराठीच पॅसेज सोडवा लागेल, त्याला ऑप्शन नाही. किंवा मग तुम्ही असे 7-8-10 पॅसेज इंग्रजीमध्ये सोडवून तुम्ही इंग्रजी वाचनाची तयारी ठेवा लागेल, इंग्रजी थोडं समजून घेण्याची प्रॅक्टिस करावं लागेल आणि मग तुम्ही सोडवू शकताय. सर याच्यामध्ये युजली काय होतं, हा गेल्या 15-20 वर्षापासूनचा एक मुद्दा असा आहे की विद्यार्थी काय करतात, आपली जी लँग्वेज आहे ती इंग्लिश आणि मराठी, ओके, मग मराठीचा विद्यार्थी काय करतो, मराठीचे प्रश्न सॉल्व्ह करतो मराठीमधून ना, आणि ज्याला इंग्लिश येत ते विद्यार्थी इंग्लिश मधून सोडवतात. तुम्ही जर नीट परीक्षा बघितली तर इंग्लिश मधला प्रश्न असा असतो, व्हॉट इज द कॅपिटल ऑफ इंडिया, त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन असतं भारताची राजधानी कुठली. बर बरोबर आहे. इंग्लिश मधला प्रश्न असतो, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ क्वालिटी ऑफ अ गुड टीचर, मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असतं खालील पैकी कुठला ऑप्शन, म्हणजे थोडस मला परफेक्ट मराठी पण येत नाही, पण खालील पैकी कुठला ऑप्शन हे चांगला शिक्षकाचे गुण दर्शवितं. पण ज्यावेळेस तुम्ही मराठीचा पॅराग्राफ वाचता तो असतो संत तुकारामांवरती
आणि तो इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलेला युजली अनेक वेळा पाहायला मिळत नाही, तो असतो शेक्सपियर वरती. आणि मग विद्यार्थ्याला काय प्रश्न पडतो, अरे मराठीचा पॅराग्राफ वेगळा आहे आणि इंग्लिशचा पॅराग्राफ वेगळा आहे. आणि मग आम्ही ज्यावेळेस विद्यार्थी असताना आम्हाला पण प्रश्न पडायचा, आपण आम्ही तर महाराष्ट्रातले मराठीतलेच प्रश्न सोडवायचो, आणि मग मराठीमध्ये मात्र पॅराग्राफ आला की शेवटचे दोन प्रश्न अजिबात कळत नसायचे, क्लिष्ट प्रश्न असायचे. मग आम्हाला प्रश्न कळायचा की आम्ही जर इंग्लिश पॅराग्राफ सोडवला का मराठी सोडवला हे त्या मशीनला कळणार कसं काय. नंतर आम्हाला काही दिवसानंतर एक जणांनी सांगितलं, तुम्ही कुठलाही सोडवा म्हटले, मराठी सोडवा किंवा इंग्लिश सोडवा, मराठीच्या पण प्रश्नांची उत्तरं तेच असतात जे इंग्लिशच्या पॅराग्राफच्या प्रश्नांची उत्तरं असतात. म्हणून आम्ही काय करायचो, म्हणजे आम्ही बघा, म्हणजे विद्यार्थी दशेतलं मी तुम्हाला सांगतोय, एक आम्हाला रिसोर्स पर्सन आले, ते म्हणजे तुम्ही शांत चित्ताने पूर्ण पॅराग्राफ वाचा. मी म्हटलं सर एक तासाचा वेळ असतो, पास व्हायचं टेन्शन असतं, शांत चित्त कसं असणार. आम्ही काय करायचो, आधी प्रश्न वाचायचो मग पॅराग्राफ वाचायचो, जे करून बरोबर मुद्दे आले की कळतील. आणि शेवटच्या दोन प्रश्नांना मात्र आम्ही थोडंसं प्रॉब्लेममध्ये यायचो. मग जर मराठीतल्या शेवटच्या दोन प्रश्नांची उत्तरं नाही कळली तर इंग्लिशमधून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचो. असं मला वाटतं कुलकर्णी सरांना कदाचित ते म्हणायचं होतं की इंग्लिश आणि मराठी, म्हणजे मी मराठी भाषा तर दिलेली आहे प्रश्न सोडवताना, आणि मग मी इंग्लिशचा पॅराग्राफ कसा सोडवायचा. तर मला वाटतं की हे थोडंसं आपण, मी पण पुणे विद्यापीठामध्ये एकदा फोन करून विचारतो की कदाचित दोन्ही प्रश्नांचे ऑप्शन्स सेम असायला पाहिजेत. होय सर, मी तुम्हाला याच्याबद्दल सांगेन की मराठीमध्ये जो काही प्रश्नाचं उत्तर कोडिंग असतं तेच इंग्रजीला असेल हे 100% आहे. म्हणजे समजा मराठीमध्ये मराठीचा पॅसेज आहे, त्याचा पहिला प्रश्न आहे, त्याचा पहिला प्रश्न समजा बी उत्तर असेल पहिल्या प्रश्नाचं, तर इंग्रजी पॅसेजमध्ये देखील पहिला प्रश्न उत्तर बीच असतं, दोन्हीचे उत्तर हे एकच असतं, इकडे बी असेल तिकडे बी असेल. आवाज येतो ना माझा? येस सर, येतो. हा, तर दोन्हीचे ऑप्शन हे तेच असतात. आता यासाठी मी काय करायचो बघा, माझ्या विद्यार्थी दशेमध्ये त्यावेळेस आपल्याला खूप वेळ मिळायचा, आणि आता कसं झालं 60 मिनिटांमध्ये पेपर वन सोडवायचा आहे, 75 मिनिटांमध्ये पेपर वन सोडवायचा आहे. पहिला कसं होतं, खूप वेळ मिळायचा आपल्याला, म्हणजे 2.5 तास पेपर आपल्याकडे राहायचे. मी त्यावेळेस काय करायचो, मी इंग्रजीमध्ये देखील पॅसेज सोडवायचा आणि मराठीत देखील पॅसेज सोडवायचा, आणि दोन्हीचे ऑप्शन माझे तेच उत्तर येतात का हे मी एकदा चेक करून घ्यायचो, आणि मग कन्फर्मेशन माझं व्हायचं की अरे करेक्ट आहे. हे मी कसाठी पडताळून बघायचो, कारण इंग्रजीत समजा मी सोडवला पॅसेज आणि इंग्रजीचे मी 5 उत्तर काढलेले आहेत, तर हेच उत्तर माझे मराठी देखील मिळतात का याची मी टॅली करून मग उत्तरपत्रिकेवर लिहायचो. म्हणून माझा स्कोर 90 किंवा 88 होत होता. म्हणजे मी ही टेक्निक माझ्या विद्यार्थ्यांशी वापरलेली आहे, तुम्ही जे म्हणताय ते. सर, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, मी तुम्हाला थोडस वाचून दाखवतो. एकंदरीत सर, याच्यामध्ये ग्राफ कसे सोडवायचे हा देखील प्रश्न आहे. चार्ट प्राजक्ता विचारतायत की चार्टचे प्रश्न कसे सोडवायचे. चार्ट म्हणजे डेटा इंटरप्रिटेशन, तो आपण 5 प्रश्न मध्ये का समजल्याशिवाय चार्ट येणार नाही आपल्याला. आणि भरपूर वेळा कसं होतं की आपण उगा थेरॉटिकल वाचतो, त्यातून देखील माहिती मिळणार नाही. प्रश्न मध्ये का हाच महत्वाचा सोर्स आहे यामध्ये. वेन डायग्राम वर प्रश्न आता बंद झालेत, वेन डायग्राम वर असे आता सध्या. सर नंतर एक महत्वाची मला माहिती सांगायची आहे मुलांसाठी, बघा अतिशय महत्वाची माहिती आहे. तुमच्याकडे व्हॉट्सअपला किंवा असं 2004 पासून ते आतापर्यंत नेटसेटच्या प्रश्नपत्रिकेची PDF फाईल वगैरे असते अशी की जी फुकट मध्ये शेअर केली जाते, तर ती त्या फाईलमधील एक देखील प्रश्न वाचू नका. 2004 पासूनचे प्रश्न एक देखील वाचण्याची गरज नाही. याचं कारण असं तुम्हाला सांगतो मी, कारण 2004 प्रश्न काढणारी माणसं वेगळी होती, 2010 प्रश्न काढणारी माणसं वेगळी होती, 2012 माणसं वेगळी होती प्रश्न काढणारी, आणि 2015 वेगळी होती, आणि आता NTA ज्यावेळेस गेलेलं आहे तर आता ती प्रश्न काढणारी माणसं वेगळे आहेत. तर त्यामुळे तुम्हाला पाठीमागचा प्रश्नपत्रिकेचा कव्हरेज हा 2 ते 2.5 वर्षाचा तुमचा असायला पाहिजे. इव्हन मी असं म्हणेन 2018 अगोदरचा एक देखील प्रश्न वाचू नका, इरिलेव्हंट आहे आणि तुमचा काही संबंध लागणार नाही. प्रश्नपत्रिकेचा अभ्यास हा रिसेंट मधला करायचा असतो, कारण रिसेंट मधला अभ्यास हा तो जो काही पेपर काढणार आहे त्याची मानसिकता तपासण्यासाठी असतो. त्यामुळे मुलांनी जुन्या प्रश्नपत्रिका अजिबात वाचू नये, 2015 आधीच तर अजिबातच वाचू नये. तुम्हाला फुकटमध्ये मटेरियल मिळतो म्हणून तुम्ही वाचताय आणि तुमचा संपूर्ण वेळ वाया घालवताय, कारण आता प्रश्नाची पद्धत खूप बदललेली आहे. 2004 प्रश्न बघा आणि आताचा प्रश्न बघा, जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे हे अतिशय महत्वाचे मुलांसाठी अभ्यास करणारे, जुने प्रश्न 15 आधीच्या अजिबात वाचू नका. ठीक आहे.
सर पूजा पाटील विचारत आहेत की आयसीटी साठी कुठलं पुस्तक चांगलं राहील. आयसीटीला तुम्हाला आउट ऑफ ऑड मार्क मिळवायचे असेल तर तुम्हाला लुसेंटचं पुस्तक घ्यावं लागेल. लुसेंटचं कम्प्युटर अवेअरनेसचं पुस्तक आहे किंवा आर्यांचं देखील पुस्तक आहे कम्प्युटर अवेअरनेस. हे एकदम बेस्ट पुस्तक आहे. आणि यासोबत तुम्हाला जे काही टॉपिक समजून घ्यायचे आहेत ते गुगलमध्ये सर्च करावं लागेल. तुम्ही एक व्हॉट्सअप किंवा फेसबुक वापरत आहे त्याचा कालावधी कमी करून तेवढाच कालावधी तुम्ही गुगलमध्ये माहिती सर्च करा. HTTP HTML काय तुम्हाला सर्च करू शकताय जेणेकरून तुमचा स्कोर आणखी याच्यात वाढू शकतो. म्हणजे मी असा अभ्यास केलाय म्हणून तुम्हाला रिलेट करतो या गोष्टीचा. सर भाऊराव देवकते असं विचारतायत की UGC नेट मधील अझम्पशन कसे समजून घ्यायचे. अझम्पशन हायपोथेसिस म्हणतात की ते काय म्हणतात त्याचा अर्थ बरोबर होत नाही खरं सरांनी जरा. अझम्पशन म्हणजे नेमकं रिसर्च मधलं म्हणताय का काय म्हणतात ते थोडं तुम्ही क्लिअर करावं सांगेन तुम्हाला मी. भाऊराव सर बर ओके ते डिटेल काय सेट एक्झाम किती डेट अंदाज काही डिसेंबर किंवा जानेवारी मध्ये होण्याची शक्यता आहे. बर सर मला वाटतं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण हे केलेले आहेत. सर्व विद्यार्थी म्हणतात की स्लाइड तुम्ही स्लाइड शेअर करू शकता का नंबर एक. आणि कारण अनेक जणांनी PPT दिलेला आहे विद्यार्थ्यांसाठी किंवा तुम्ही एक फास्ट मध्ये ह्या सर्व स्लाइड्स एक दोन तीन सेकंद ठेवून जर आपण हे केल्या आता प्रत्येकदा तर बरं पडेल विद्यार्थ्यांसाठी. सर आपण स्लाइड शेअर करूया काय अडचण नाही. ओके सर ओके स्लाइड शेअर करूया. आणखीन काय प्रश्न असेल आपण बघूयात आणि मग थांबूया 2 मिनिटांमध्ये. आउटस्टूट स्टडी हायर एज्युकेशन. हायर एज्युकेशन तुम्हाला ज्या काही संस्था आहेत त्या सर्व संस्था वाचून घ्याव्या लागतील आणि पुस्तकात वाचण्यापेक्षा तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन वाचा तुम्हाला चांगले मार्क मिळतील. प्रश्न डायरेक्टली MHRD UGC वेबसाईटवरून विचारण्यात येतात. इव्हन होमपेजवर जी माहिती असते तीच माहिती आहे त्याचा प्रश्नात विचारण्यात येते. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नाचा स्वर समजेल त्यावेळेस तुम्हाला खूप चांगले मार्क मिळतील. सर एन्व्हायरमेंटल मध्ये नेमकं काय वाचायला पाहिजे. रोहित तिकुटे यांनी प्रश्न विचारलेला आहे. हा एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंट मधील काही 2-3 प्रश्न कन्सेप्च्युअल आहेत. तुम्हाला कन्सेप्ट त्याच्या क्लिअर पाहिजे तर त्यासाठी कोणतंही कन्सेप्ट क्लिअर करण्याचं पुस्तक शालेय पातळीवरचं पुस्तक तुम्ही घेऊ शकताय किंवा कुठल्याही नेटसेट पुस्तकातले कन्सेप्ट क्लिअर करू शकताय. करंट अफेअर एक प्रश्न असतो तुम्हाला करंट अफेअर करणं अपेक्षित आहे. मी काय करायचो की ज्यावेळेस मला नेट आणि सेटला परीक्षेला जायचं आहे तर त्याच्या 1-2 दिवस अगोदर मी काय करायचो जे काही करंट अफेअरचे पुस्तक माझ्या मित्राकडे असायचे स्पर्धा परीक्षा करणार आहे तर त्याच्याकडनं ते पुस्तक घ्यायचो आणि त्याच्यातलं फक्त एन्व्हायरमेंट रिलेटेड वाचून घ्यायचो की पाठ्यमागच्या 6 महिन्यात काय काय घडलेलं आहे तेवढंच महत्वाचं वाचून घ्यायचो. आणि त्याच्यावर 100% प्रश्न करंट अफेअरचा एक येतो. आणि 2 ज्या मिनिस्ट्री मी सांगितलेल्या आहेत एन्व्हायरमेंट रिलेटेड मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या तर त्या तुम्ही वाचणं अतिशय महत्वाचं आहे. त्यातून खूप प्रश्न रिफ्लेक्ट होतात. सर भाऊराव देवकते सरांनी परत सांगितले की अझम्पशन सिलॉजिझम. हा सिलॉजिझम मधला अझम्पशन त्यांना म्हणायचं. येस सर. हा थोडस आपण सांगितली माहिती तर बरं पडेल सर. अझम्पशन किंवा सिलॉजिझम असं त्यांना म्हणायचं. बरोबर. तर सिलॉजिझम मी तुम्हाला 4 प्रकारचे वाक्य दिले आणि त्या 4 वाक्याचं कन्क्लुजन कसं काढायचं दिलेलं आहे. तर इतक्या बेसिक माहितीवर तुम्हाला सेट परीक्षेतले प्रश्न सुटू शकतात पण नेट परीक्षेतले सुटणार नाही. कारण का नेट परीक्षा ही फार पुढे गेलेली आहे प्रश्न विचारण्यामध्ये. नेट परीक्षेत आता कॉन्ट्रडक्टरी विचारणा देतो त्यानंतर अल्टरन सब अल्टरन अशा फार पुढे गेलेलं आहे. तर तुम्हाला स्पेशल मला शिकवावं लागेल ते 30-40 मिनिट आणि त्यावेळेस ते मला सांगता येईल असं 1-2 मिनिटात नाही सांगता येणार. आपण काय करूयात भरपूर मुलांचे असे देखील कॉमेंट आहेत की टॉपिक वाईज सखोल गायडन्स करण्यात यावं. तर तसं देखील आपण करू शकतो की एक टॉपिक घेऊन आपण 1-1.5 तास किंवा 2 तास असं सखोल मार्गदर्शन करू शकतो. विशेष करून सिलॉजिझम देखील आपण घेऊ शकतो त्याबद्दल. सर काय करूया मला काय वाटतं सर विद्यार्थ्यांच्या भरपूर प्रश्न आहेत. आपण एक काम करू शकतो तुमची मला वाटतं MPSC परीक्षा 11 तारखेला आहे. हो आम्ही सर्वजण तुम्हाला शुभेच्छा देतो सर आणि तुम्ही ती परीक्षा अतिशय चांगल्या मार्काने उत्तीर्ण होताल अशी अपेक्षा बाळगतो. निश्चितच आपण होणार आहात कारण आपला एवढा गाढा अभ्यास आहे. पण 11 तारखेनंतर जर आमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण काही टिपिकल जर लेक्चर्स घेतले 4-5 सर आता काय युजली अशी परिस्थिती सर की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना पण वेळ आहे आणखी कॉलेजेस सुरू नाही झालेले परीक्षा पण जवळ येत चाललेल्या आहेत. मला असं वाटतं की एकंदरीत आम्ही आता ऍक्च्युली 4-5 दिवसच ही कार्यशाळा घेतली होती
विद्यार्थ्यांची फीडबॅक घेतल्यानंतर असं वाटतं की 1-1.5 तास विद्यार्थी सहज देऊ शकतात आपल्याला युट्यूबवरती सर. बरोबर. आणि तेवढा प्रत्येकाकडे कमीत कमी 1 GB डेटा असतो आणि 1 GB डेटा बऱ्यापैकी वापरला जात नाही. आपण जर असे काही लेक्चर्स घेऊ शकलो विद्यार्थ्यांसाठी काही टिपिकल कन्सेप्ट वरती तर डेफिनेटली त्याचा फायदा होऊ शकतो. तर 11 तारखेनंतर जर आपण आमच्यासाठी असाच वेळ काढला जसं काही महत्वाचे विषय आहेत, कारण आम्हाला माहिती की शशिकांत शिंदे सर असे विषयांची आम्हाला माहिती देऊ शकतात जे कुणीच देऊ शकत नाही, आणि त्यामुळे ते जरी विषय आपण कव्हर केले तर डेफिनेटली विद्यार्थ्यांसाठी आणि शिवाजी विद्यापीठासाठी ही एक अतिशय चांगली बाब असेल सर. येस, आपण डेफिनेटली प्रत्येक टॉपिक निहाय मुलांना स्पेसिफिक देण्याचा प्रयत्न करूयात. आणि पेपर 2 बद्दल एक शेवटचं गाईडलाईन मुलांना सांगतो आणि आपण थांबूयात. पेपर 2 बद्दल भरपूर मुलं पुस्तक घेऊन वाचतात, तर मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो, तुम्ही पेपर 2 देखील पाठीमागच्या 5 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करा आणि ते विश्लेषण करून मग तुम्ही पेपर 2 पुस्तक वाचा. तोपर्यंत पेपर 2 एक शब्द देखील वाचू नका, कोणतंही पुस्तक वाचू नका. याचा अर्थ असा आहे, जोपर्यंत तुम्हाला प्रश्न समजत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही पुस्तक वाचू नये. आपण उलट करतोय, आपण पुस्तक वाचायला चालू करतो आणि प्रश्नाचा आपला काडी मात्र संबंध असतो, आणि असं केल्यावर आपण आयुष्यभर नापासच होणार, आपल्याला यश मिळणार नाही. यश मिळवायचं असेल तुम्हाला प्रश्न माहीत करून घ्यावे लागतील आणि प्रश्न माहीत करून घेऊन मग पुस्तकाकडे तुम्हाला यावं लागेल, जेणेकरून तुम्हाला ते 100% यशस्वी तुम्ही होऊ शकता. त्यामुळं या सेमिनारचा सार असा आहे की पाठीमागचे 5 प्रश्नपत्रिका जो चांगला अभ्यास करेल तोच याच्यात लवकरात लवकर यश मिळवेल, हा याचं फायनल स्टेटमेंट माझा याच्यातला असेल. थँक्यू व्हेरी मच. येस सर. सर, मी त्यांना पेपर क्रमांक 2 अभ्यास कसा करायचा यासाठी येईल त्या शनिवारी मी लेक्चर घेणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त विषयाचा अभ्यास कसा करावा ह्या अनुषंगाने मी तिथे बोलणार आहे. तर विद्यार्थ्यांना मला फक्त काही माहिती द्यायची की मिनल ओक मॅडमशी आम्ही चर्चा केली आपली सर्वांची फीडबॅक बघितल्यानंतर. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे फीडबॅकच्या बाबतीमध्ये म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने त्याच्यावरती काम करतं. चांगला फीडबॅक असू द्या किंवा वाईट फीडबॅक असू द्या, त्याच्यावरती आमच्याकडे ॲक्शन टेकन रिपोर्ट नावाचा एक प्रकार आहे. त्यामुळे तुमचे फीडबॅक आम्ही अनालाइज केले, तातडीने आम्ही विद्यापीठ प्रशासनाला सांगितले आणि विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की विद्यार्थ्यांसाठी पेपर क्रमांक 1 आणखी काही घेता येऊ शकतं का, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. विद्यापीठ सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे. आणि मग आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला शिंदे सर, आणि तुमची परीक्षा पण होती तरी देखील तुम्हाला आम्ही वेळ काढायला सांगितला. त्यानंतर मिनल ओक मॅडम IMCC ज्या गेली 10-15 वर्ष झालं त्या नेटसेटचं मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना, त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आमच्या विद्यापीठातील काही प्राध्यापकांना कॉन्टॅक्ट केला. तर आम्ही असा विचार करतोय आणखी 4-5 लेक्चर्स पेपर क्रमांक 1 आपण घेऊया. येईल त्या शनिवारी मी तुम्हाला विषयाचा अभ्यास कसा करायचा याचं एक तुम्हाला जनरल गुपित सांगतो, आणि नक्कीच की तो जर तुम्हाला म्हणजे ती मेथड कळली तर तुम्हाला विषयाचा पण अभ्यास करणं थोडंसं सोपं जाईल. तुम्ही तर ऑलरेडी करताय तुमच्या विषयामध्ये, पण ह्या पद्धतीने आणखी जास्त सोपं जाईल. तर शनिवारी परत संध्याकाळी 4 आपण भेटतोय. काही लेक्चर्स आहेत, ह्या सर्व लेक्चर्सची माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हा ह्या यूट्यूब चॅनलवरतीच आपण सर्व लेक्चर्स घेतोय आणि सबस्क्राईब करा, म्हणजे असं काही आम्ही आपण ते बघतो की पहिल्यांदा ते कुठला पण चॅनल काढला की त्यात येतं की प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. तर हे काही आपला खाजगी चॅनल वगैरे नाही आहे, पण तुम्ही ह्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तुम्हाला ऑटोमॅटिक नोटिफिकेशन येईल. मी तुम्हाला सांगितलं की काय होतं, जीमेलवरून फक्त आपण 500 लोकांना मेल पाठवू शकतो आणि 3,500 विद्यार्थ्यांना मेल पाठवायचं म्हणलं की ना आम्हाला 2-3 तास लागतात पाठवण्यासाठीच. त्यामुळे मेजर एनर्जी तिथेच वाया जाते. सकाळी 11 ते फक्त मेल पाठवत बसावं लागतं, ह्याला रिक्वेस्ट कर त्याला रिक्वेस्ट कर त्याच्यावरून मेल पाठव. परवा 2-3 मेल त्यांनी ब्लॉक करून टाकली, त्यांना वाटलं की 500 मेल्स पाठवायला लागले म्हणजे कुठली तरी कंपनी त्यांची पब्लिसिटी करते का काय. त्यांना आम्ही लगेच स्पष्टीकरण दिलं, हा शिवाजी विद्यापीठ हे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी आणि हा विद्यार्थ्यांसाठीचा प्रयत्न आहे, आणि त्यामुळे त्यांनी लगेच ते सर्व हे अनब्लॉक केले. तर आपण डेफिनेटली येईल त्या काळामध्ये आपण आणखी काही लेक्चर्स ठेवूया. नंतर आपण विषयावर पण लेक्चर्स घेणार होतो हे विद्यार्थ्यांना आम्ही सांगितलं, पण मी माझी थोडीशी तब्येतमध्ये बरी नव्हती, मला थोडंसं डोळ्याचं इन्फेक्शन झालं होतं आणि म्हणून मग 4-5 दिवस याच्यामध्ये मी येऊ शकलो नाही. तर ते पण आपण लवकरात लवकर सुरू करतोय, डेफिनेटली लवकरात लवकर सुरू करतोय. तर माझी सगळ्यांना विनंती की ह्या सर्व गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला डेफिनेटली देऊ. आपण असाच म्हणजे भाग ह्या याच्यामध्ये घ्यावा कार्यशाळेमध्ये. आणि शशिकांत शिंदे सरांना मला जाता जाता एक विनंती करायची की सर आपण काही क्वेश्चन आन्सर सॉल्विंग आपण हे ठेवूया सर, प्रश्न उत्तर लाईव्ह असं जर ठेवलं तर जास्त बरं पडेल. कारण काय होतं, वाचन वेगळं मार्गदर्शन करणं वेगळं, पण त्यावेळेस आपण क्वेश्चन आन्सर सॉल्विंग असे सेशन जर घेतले ना तर एक रिझनिंग ॲबिलिटी ॲज अ ग्रुपमध्ये डेव्हलप होते. तर मला वाटतं की त्या अनुषंगाने पण आपण मदत करताल. तर सर आपण आज आपली परीक्षा 11 तारखेला असताना देखील या ठिकाणी आपण आमच्या विद्यार्थ्यांसाठी आला. मला माहिती की तिथे थोडंसं अडचणीचं आहे आपल्याला, त्या ठिकाणी आपण
रेंजसाठी प्रयत्न करत होता, वारंवार आपण जागा बदलत होता, लाईट जात होती, तरी देखील अतिशय शांतपणे आपण अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आला म्हणजेच तीच आमच्यासाठी प्रेरणा आहे, म्हणजे माझ्यासाठी सुद्धा तुम्ही एक प्रेरणादायक व्यक्ती आहात. कारण एवढ्या वेगवेगळ्या विषयामध्ये नेटसेट पास होणं हे काही सोपं काम नाही आहे, पण ते आपण करून दाखवलेले, आपण अतिशय चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना माहिती दिली. आम्ही तुम्हाला 11 तारखेनंतर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेतोय काही दिवसासाठी, आणि तुम्ही आम्हाला तिथे देखील मार्गदर्शन करताल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं मी सर आपले आभार मानतो, आपण या ठिकाणी आला, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, आणि मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की येईल ती 11 तारखेची परीक्षा अतिशय सोपी आपणास जावं आणि उत्कृष्ट यश आपल्याला त्या परीक्षेमध्ये मिळो, ही आमच्या सर्वांची, सर्व पार्टिसिपेंटची जर चॅटमध्ये बघितलं सगळ्यांनी आपल्याला विशेष दिलेले आहेत. म्हणजे आज आम्ही तुम्हाला मानधन देऊ शकत नाही, काहीच देऊ शकत नाही, पण एक आमच्या काय म्हणतो त्याला विशेष तुमच्याबरोबर आहेत परीक्षेसाठी, आणि निश्चित सर आम्ही तुम्हाला लवकरच लाल दिव्याच्या गाडीमध्ये बघू, ही आमच्या सगळ्यांची प्रार्थना आहे. सर्व विद्यार्थी देखील, आपण सर्वजण आला, सर्वांनी शिवाजी विद्यापीठावरती विश्वास ठेवला, आपण सर्वांनी अतिशय ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन प्रत ह्या कार्यशाळेमध्ये केलं, आपले देखील मी आभार मानतो. खऱ्या अर्थानं आपलं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ही आमच्यासाठी एक ऊर्जा आहे, म्हणजे हे सगळं आम्हाला काय करावं वाटतं तर आपण इतकं ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यामुळे ते आमच्यासाठी एक मोटिवेशन आहे, ते आमच्यासाठी एक ऊर्जा आहे. निश्चितपणे असंच आम्ही आपल्यासमोर येत राहू, आपण वेगवेगळ्या विषयाचे आणि पेपर क्रमांक 1 देखील पुढे मार्गदर्शन करणार आहोत. तर आपल्या सगळ्यांची प्रत्येकदा मी आपले आभार मानतो, शिंदे सर आपले आभार मानतो, सर्व पार्टिसिपेंटचे आभार मानतो ज्यांनी आम्हाला ह्या कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी दिली, ते रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक गोकावी सर, त्याचबरोबर कम्प्युटर सेंटर ज्यांच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम घेऊ शकलो, त्याच्यामध्ये कम्प्युटर सेंटरचे डायरेक्टर आहेत खराडे मॅडम, त्यानंतर आमचे जे प्रोग्राम इन्चार्ज आहेत कल्याण देवरुखकर सर, आणि माझे प्लेसमेंट ऑफिसर प्रमोद समुद्रे, या सर्वांचे मी आभार मानतो, आपले सर्वांचे आभार मानतो. आणि आत्ता आपण हा कार्यक्रम ह्याच ठिकाणी संपवतो, परत शनिवारी संध्याकाळी 4 वाजता आपण परत ह्या ठिकाणी भेटूया, विषयाची तयारी कशी करायची ह्या विषयाबरोबर. प्रत्येकदा आपले आभार मानतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.